हेलो। तो कहाँ था? गुड इवनिंग गुड इवनिंग सर। रिपब्लिक डे चा शुभेच्छा। तो कोण सांगते याच्यामध्ये आज सर रिपब्लिक दिवस का साजरा केला जातो? तुम्हाला सांगायचं, एक्सप्लेन करायचं आहे। असं 20 जानेवारी तुम्ही साजरा केलेला असेल किंवा बघितला असेल तुम्ही, नाही का सर? 26 जानेवारी आरपीसी बनकर सांगायचंय सर आज का साजरा केला? कॉन्स्टिट्यूशन लिहून पूर्ण झालेलं। नाही, कॉन्स्टिट्यूशन लिहून तर पूर्ण 26 नोव्हेंबर 1949 ला झालं, तर त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन डे साजरा करतो। आज डिक्लेअर केलेलं। नाही, त्याला एक वेगळा शब्द बोलता येईल। काय शब्द त्याला म्हणता येईल? लिहून झालं तर ठीक आहे, ते मान्य पण केलं होतं 26 नोव्हेंबर 1949 ला। कॉन्स्टिट्यूशन डे जो असतो त्यावेळेस मान्य केलं होतं इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन डे समजतो। पण आजपासून त्याचं म्हणजे लागू झालं, आजपासून ते स्टार्ट झालं। 26 जानेवारी 1950 पासून इंडिया रिपब्लिक झाला। ठीक आहे, त्यामुळे आज 26 जानेवारी 1950 हा काय रिपब्लिक साजरा होतो। रिपब्लिकचा अर्थ काय? पब्लिक, पब्लिक म्हणजे लोक, तर लोकांचं राज्य या ठिकाणी येतं। रिपब्लिक याचा अर्थ होतं डेमोक्रेसी मध्येच रिपब्लिक पण आहोत की लोकांचं राज्य या ठिकाणी आहे। कसं राजा वगैरे असलं काय नाही आपल्याकडे। तारीख आज 26 जानेवारी, बघा एक दिवस फक्त बाकी आहे। त्यानंतर परदेशी 28 तारखेला 26, 27, 28, ठीक आहे। तो पेपर हा आलेला आहे, 100% तुम्ही काळजी करू नका। पेपर हा सोपा येतो, 9 दिवस आपण पेपर सोपा होता, पण तुम्ही तुमची तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे, तुम्ही स्वतः स्टेबल राहिलं पाहिजे। तुम्ही सोपी गणित चुकले नाही पाहिजे, तुम्ही सोपी गणित चुकता असं नाही केलं पाहिजे। तुम्ही ती घाई गडबड नका करू। किती वेळा सांगितले तरी पण तसंच केलं तुम्ही 9 द्याला, आणि हवेमध्ये तर राहूच नका। ज्यांनी खूप मार्क पाडले असेल टेस्ट मध्ये इकडं 380 पैकी 280 270, त्यांनी बी असं स्टेबल राहा व्यवस्थित। सोपे गणित चुकायचे नाहीत, हे पहिले टार्गेट आहे। बाकी पेपर सोपाच येणार आहे, ते पेपरमध्ये जे असणार आहे ते सगळं कधी ना कधी झालेलं असणार आहे, फक्त त्याला लिंक लावायची तुम्हाला की ते वाचून बघायचं येते एका डॉक्यामध्ये। या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर महत्वाचं म्हणजे जे काय पेपर होता, त्याच्यानंतर आज आपण काय घेणार आहे, आज मराठी जे काही टॉपिक आपण घ्यायचे फर्स्ट मध्ये, त्यानंतर मग बाकी टॉपिक पुढे पण जाणार आहे। इंग्लिशचे पण काही 2 टॉपिक आहेत, ते घ्यायचे आपल्याला। त्यानंतर डाऊट्स, त्यानंतर ना ते टेस्ट पेपर मधले महत्वाचे एक्झाम्पल आहे, त्याकडे जाऊया। सुरुवातीला जाऊया आपण परदेशीने। तो का मराठी भाषेमध्ये जोड अक्षर हा एक पॉइंट असतो, त्याच्यामध्ये वाक्य जोड म्हणजे शब्द जोडून आले असतात ना, जोडून शब्द असतात जोड अक्षरे, आणि जोड अक्षरे कसे तयार होतात हे तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे। तर बघा, जोड अक्षर म्हणजे त्याच्यामध्ये दोन किंवा अधिक व्यंजन, तुम्हाला ते व्यंजन म्हणजे काय, जसं की नाही का कॉन्सनंट आणि वोवेल्स, ठीक आहे। 5 वोवेल्स आहेत नाही का, स्वर म्हणतो आपण त्याला, आणि कॉन्सनंट म्हणजे व्यंजन। तसंच मराठीमध्ये पण आहे स्वर आणि व्यंजन। तसं या ठिकाणी बघणार की त्या जोड अक्षर असे म्हणतात स्वर। स्वर म्हणजे काय बघा, त्याच्यामध्ये अ आ इ पासून ओ पर्यंत 12 वर्णांना स्वर असं म्हणतात मराठीमध्ये। अ आ इ, नाही का असं तुम्ही बोलता, ठीक आहे। आणि त्यानंतर ना जे शेवटचं असतं ना, अ आणि अ हे दोन इंग्रजी मधील नवीन स्वराधी आहेत, इंग्रजी मध्ये असतं स्वराधी। स्वराधी म्हणजे लक्षात घ्या, हे पण नॉलेज पाहिजे की ज्याच्या डोक्यावर अम असतं आणि आहा असतं शेवटी, दोन टिंब असतं त्याला अम आणि आहा बोलतो आपण, त्यांना बोलतात स्वराधी, ठीक आहे। याचा म्हणजे याच्या डोक्यावर एक टिंब असतो, याच्या शेवटी दोन टिंब असतात, त्यामुळे अम आणि आ असं होतं। दोन्ही वर्ण उच्चारता स्वतंत्रपणे उच्चारता येत नाही, त्या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हणतो। अम आणि आ असं बोलताना स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी बोलतात। व्यंजन, ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या सहाय्याशिवाय स्वतंत्रपणे होऊ शकत नाही, त्यांना व्यंजन बोलतो। इंग्लिश मध्ये आपण त्यांना कॉन्सनंट बोलतो। जसं की A to Z पर्यंत सगळे कॉन्सनंट आहेत, फक्त AEIOU हे 5 वोवेल्स आहेत, ठीक आहे। तो जोड अक्षरे, आता बघा जोड अक्षरे हे व्यंजनापासून कसे तयार होतात। फॉर एक्झाम्पल बघा,
आता समजा हा शब्द आहे श, श शब्द कसा तयार होतोय लक्षात घ्या, हे तो प्रॅक्टिस तुम्ही एकदा करून बघा. श शब्द तयार होतो स्पेलिंग मध्ये पण, आपण बघा असं टाकतो इंग्लिश मध्ये श ला, KSH नाही का, श ला म्हणजे याच्यामध्ये श मध्ये क येतो आणि त्याचा पाय मोडलाय म्हणजे हा व्यंजन असतो. की म्हणजे पाय मोडलाय म्हणजे त्याला कुठला सध्या स्वर त्याच्यामध्ये नाहीये, तर त्याला मग क ला श जोडलाय, त्याचा पण पाय मोडल्यानंतर अ स्वर त्याच्यामध्ये मिसळला. त्याच्यापासून बघा क श आणि अ आणि त्याच्या पाय मोडले दोघांचे आणि अ ह्याच्या मिळून श तयार होतो. ठीक आहे, त्यानंतर बघा क क क नाही का, क ला क जोडलं त्याच्यामध्ये बघा क क क म्हणजे दोन क जोडले त्याच्यामध्ये, ज्याचे पाय मोडलेले असतात. पाय मोडलेले असतात म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा स्वर चिकटलेला नाहीये, त्याला नुसतं आपण क बोलतो. आपण जे बघा जस ह्या ह्या क मध्ये ह्या क मध्ये फरक काय बघा, हा क, हा क ला आपण बोलतो क असं बोलतो, क असं म्हणजे त्याला लांबपर्यंत बोलतो. आणि हा जो क आहे त्याला पाय मोडलाय, ह्या क चा, ह्या क चा अर्थ आला क, फक्त काय आला क म्हणजे फक्त क बोलायचं, म्हणजे असं त्याला जास्त वाढवत बसायचं, त्याच्यामध्ये स्वर मिसळायचा नाही. समजते का, ह्या दोघांमध्ये फरक असतो. क बोलले की हा नॉर्मल, ह्याच्यामध्ये या क ला आपण जास्त बोलतो क आणि ह्याला बोलतो क, झालं समजलं, हा फरक असतो. मग ह्याच्यामध्ये आपण बघितलं दिसतंय तुम्हाला इथं क क जोडलेला आहे, त्याच्यापासून क तयार होतो शब्द. हे नंतर प्रॅक्टिस करा, हे लिहून घ्या मराठीवाल्यांनी, जोडाक्षर जो तुम्हाला क्लिअर करा, कारण ह्याचे ह्याच्याशिवाय जोड म्हणजे हे जोडाक्षरामध्ये हे शब्द असतात. ठीक आहे, त्यानंतर बघा क्व, क्व म्हणजे बघा क व आणि व, द्या, द्या अर्थ बघा द य आणि आ, त्रू, त्रू ला बघा त र आणि उ आले, त्याला त र आणि उ, नीट बघा सोपं आहे तसं, काही एवढं अवघड नाही. न ला बघा न, ज्ञानेश्वरांच्या ह्याला काय काय राहते, त्या न शब्दाला काय राहते, द, द चा पाय मोडलाय, न न चा पाय मोडलाय, द न थ चा पण पाय मोडल्यानंतर अ. ठीक आहे, आणि अ च्या जागी कधी ब्रॅकेट मध्ये ज आणि त्र पण येतं किंवा अ असं. त्यानंतर र, र वरती रफार आहे, त्याला आपण रफार बोलतो, त्यामध्ये र प्लस र प्लस अ, ट वक्त नाही असं करा वक्त, त्यामध्ये क ला तो जोडले क त आणि अ, मी. ठीक आहे, मी बोला बघा म, म ह आणि ई, ची, श, च आणि ई. समजते का, जर पहिली वेलांटी असेल तर मग हे ई आहे, दुसरी वेलांटी असेल तर हा ई आहे. बघा इथं हिला इथं दुसरी वेलांटी होती, हा ई ई लुंबो वाला आहे आणि हा ई ई इमारत वाला आहे. समजलं का, तर बघा असे जोडाक्षरांचे प्रकार आहेत. आता जोडाक्षरांचे कागदी प्रकार आहेत, मध्ये उभा दंड असणारी व्यंजने. ठीक आहे, म्हणजे मधून ते तोडलेले असतात आणि शेवटी उभा दंड असणारी व्यंजने अशा प्रकारचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा इथं क, क इथून तोडला आणि फ, म्हणजे असं मधून त्याला तोडला जातो अशा पद्धतीने. ठीक आहे, शेवटी उभा दंड असणारे त्याच्यामध्ये बघूया ख ग. ठीक आहे, तर त्याच्या च उदंड शेवटचा उपदंड निघून जोडाक्षरे बनतात, म्हणजे शेवटचा एक. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये बघा ख य आणि अ, याच्यामध्ये काय होतं बघा ख य य असं हे जोडायचं आहे, जोडून कुठला शब्द तयार होईल असं विचारले बघा, ख य आणि अ च काय होतं बघा, ह्याच्यामध्ये एक शेवटची फक्त रेष निघलेली ख मधली आणि त्या ख चे रेषला मग य जोडले बघा, ही जी फक्त रेष निघली आणि य जोडले य. ठीक आहे, आता व आणि ये मध्ये बघा कसं जोडले की ही याला असं जोडला गेलाय व, कसं राहिला म्हणजे काय काय ह्याला ह्या सुरुवातीच्या ह्याचा शेवटचं एक रेष काढले तर ह्याला जोडतात आणि काय काय ह्याला असं नाही का, म्हणजे बघितलं आपण इथं व, व च काय झालं व ची रेष काढलेली, म्हणजे व ची रेष काढून ये जोडला त्याला, म्हणजे सेम तसंच आहे, शेवटची रेष काढली त्याला ये जोडलाय व्य. ठीक आहे, त्यानंतर शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने, एवढं हे नाही कळलं तरी चालतंय, फक्त ज्यावेळेस तुम्हाला एखादं जोडाक्षर येणार आहे ते तुम्हाला फक्त कळलं पाहिजे, ह्या नियमाचं काही नाही एवढं. जसं की फॉर एक्झाम्पल बघा इथं ग आणि ध कसं जोडले, तर ग ध जोडताना, ग ला ध जोडताना बघा ग ची जी रेष आहे ती काढलेली त्याला ध जोडलेले. ठीक आहे, अरण्य न, न आणि य जोडताना बघा न चा एक शेवटची रेष काढली त्याला य जोडलेले. दिसतंय तुम्हाला,
न आणि ये बघा, न आणि ये जोडताना न आले ह्याचं, श आणि व जोडताना बघा, श आणि व, शचे कण काढलं म्हणजे एक घेतली रेष काढली, श्व झालं, श्व, श्वाश्वत, असे शब्द असत ना श्वाश्वत वगैरे, त्यानंतर अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी, बघा आता अर्धी होऊ शकणारी म्हणजे काय आलं का, आता बघा यामध्ये च छ व आणि आ याचा काय छ, त्यामध्ये च च अर्ध झालं, चल च जोडलं असं, ल आणि प मध्ये बघा, ल आणि प जोडलं की अल्प, जसं अल्प बोलतो ना अल्प, ल ला प जोडतात, ल य आणि आळ्या झालं, जसं आळ्या हा शब्द त्यापासून तयार होतो, अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी म्हणजे अर्ध होऊ शकत नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट ला ट जोडलं की ट होतं, ठ ला ठ जोडलं की ठ, म्हणजे ठीक आहे हे नियम तुमच्या लक्षात यायला चालतं, फक्त जोडलं कसं जातं हे लक्षात घ्या, इकडं जोडलं कसं जातं, दंड नसलेले प्रकार, आता बघा क आणि र ला जोडलं की मधून पडत रेषेत, हे तुम्हाला ओळखता पण येतं, क आणि र क्र, ग आणि र घ्र, र आणि य रिय, प आणि र फ्र, ट आणि र ट्र, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त त्याला पोटामध्ये रेत द्यायची किंवा असे खाली दोन रेषा, ट्रलचं बघा, ख आणि र काय होतं ख्र होतं, ड आणि र ड्र होतं, त आणि र त्र होतं, र आणि य रिय आर्य किंवा आर्य असं समजा नाव आहे, फॉर एक्झाम्पल शौर्य, तर शौर्य शब्दामधला सध्या र आणि य असं म्हणतो शौर्य येतं, आणि शवचं काय येतं श, त्याला परत तो हा आला काय आला स्वर कुठला आला औ आला, श ला औ शौ, आणि य आणि र चं काय होतं र य होतं, म्हणजे तुम्ही हे जर एकदा वाचून घेतलं तर तुम्हाला असे शब्द आले फोड करता येते, समजते का, तर तुम्हाला हे कळालं एकदा की तुम्हाला हे फोड करताना सोपं पण, गर्व, गर्व शब्द कसा तयार झाला, ग ग हा त्याला पाय मोडला त्यामध्ये अ आला, ग चा विषय संपला, आणि व्र चं काय होतं र ला व जोडायचं, तसं इथं र लय जोडलं, ठीक आहे, आता बघा गृहपाठ, नूप, कृपा, पृष्ठ, तृण, गृहपाठ म्हणजे नूप, म्हणजे नूप म्हणजे राजा होता नूप, ठीक आहे, पृष्ठ म्हणजे वरचा भाग, पृष्ठभाग, तृण म्हणजे गवत, या शब्दांमध्ये गृह नु क्रु तु ही जोडाक्षरे नाही आहेत, ते केवळ अक्षरे आहेत, या शब्दांमध्ये रु हा लू पासून मराठीमध्ये क्लृप्ती हा एक शब्द बनतो, रु हा स्वर आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये रु आहे, तृण हे जोड अक्षरे नाही आहेत, असा याचा अर्थ, खाली दिलेल्या शब्दांपैकी जोड अक्षरे असलेला शब्द कोणता, अंडज, हृदय, पार्थ आणि कृपा, ठीक आहे, तर तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये अंडज, हृदय, हृदय, हृदय मधला जोड अक्षर इथं असला शब्द हृदयला असं येतो ना, ते जोड अक्षर नाही, जोड अक्षर कुठले येते बघा याच्यामध्ये पार्थ येतोय नाही का, र ला थ जोडलेला असतं पार्थ, प प चा पाय मोडलेला एक कान आहे म्हणून त्याला आ येतं पा, आणि र ल थ पार्थ, ठीक आहे, तो ह्याच्यामध्ये सी होतं, खाली दिलेल्या शब्दांपैकी जोड अक्षर नसलेला शब्द कोणता, उत्तर दिले तुमच्या समोरच आहे, त्यामधले कुठला जोड अक्षर नसलेला शब्द आहे, जोड अक्षर नाही आहे, हर्षमध्ये आहे वांगमय, वांगमय, ऱ्हस्व मध्ये पण आहे, पत्र मध्ये पण असेल ना त ला र जोडलेलं वांडमय, वांगमय बोललं त्याला, जोड अक्षर नाही बघा, तुम्हाला वाटलं असेल ना ह्याला जोडलं नाही सर, ह्या जोड अक्षर वाटत नाही, पण ह्याच्यामध्ये त्र हा शब्द कशापासून तयार होतो, त आणि र पासून होतो ना जोड अक्षर आहे हा, ठीक आहे, दिलेल्या शब्दामध्ये वाङ्मय हा शब्द जोडणार म्हणजे तुम्ही समजणार की चुकला असता, असं सिंपल सिंपल आहे का, की ह्याच्यामध्ये जोड हे जोडलेले तर नाहीये पण त्र शब्द हा जोड अक्षर मध्ये येतो, त्र शब्द तयार होतो त आणि र, समजते का, त्र र त्र कळालं का, त्यानंतर बघा अर्ज शब्द बघा कसे, अर्ज, ड्रॉइंग, क्लेश, ऋग्वेद, प्रतीक्षा, कक्षा या शब्दांमध्ये एकूण किती जोड अक्षर आलेले आहेत, त्यामध्ये हे पण जोड अक्षर दिसते बघा कुठलं कुठलं, हे आहे क्लेश आहे, ऋग्वेद मधलं हे आहे, प्रतीक्षा, प्रतीक्षा, कक्षा, प्र मध्ये प्रतीक्षा आलं आहे का नाही, कक्षा नाही आलं फक्त, तर 3 आणि 2 5, अर्ज, ड्रॉइंग, क्लेश, प्रतीक्षा मधलं श पण येते, राईट, श पण येते, प्रतीक्षा हा ते तर आलंच आहे त्याच्यामध्ये, म्हणजे इथं प्र ला नाही आलं पण श ला येते जोड अक्षर असं त्यांनी, ठीक आहे, जोड अक्षर कक्षा मध्ये पण श ला येते, राईट, श येते, म्हणजे जवळजवळ सगळ्यांना येते, 3 आणि 4 7, 7 जणांना येते, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या श शब्दाला येतच आहे, श शब्द का तयार होता मागाशी बघितले आपण श ला कसा तयार होतो नाही का, श श नंतर ना क हा जोड अक्षर येतो, म्हणजे लक्षात घ्या जोड अक्षर शब्द म्हणजे काय नाही जोडलेले दिसतात असं वरून कळत नाही, ह्या शब्दांवरनं पण कळतं, श वरनं कळतं, त्र वरनं कळतं की हा जोड अक्षर आहे, त्याच्यामुळे वरती जोड अक्षर एकदा लिहून काढा मग तुम्हाला क्लिअर होतात, कल्पवृक्ष, आता बघा याच्यामध्ये कल्पवृक्ष
शास्त्र, पृथक्करण, अग्रगण्य, कर्तृत्व, ज्ञानेश्वर, सप्तश्रृंगी, तृणपर्ण, ऋषी या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत? या शब्दामध्ये किती जोडाक्षरे? कल्पवृक्षमध्ये ल को जोडले, स ल त जोडले, पृथक्करण मध्ये क ल क जोडले, अग्रगण्य मध्ये न ल य जोडले, कर्तृत्व मध्ये त ल व जोडले, ज्ञानेश्वर मध्ये श ल व जोडले, सप्तश्रृंगी प ल त जोडले, तृणपर्णला ह्याला शेवटी रफ राहायचं नाही का? हा ऋषी मध्ये मला वाटतं नाही आहे, ऋषी तर नाही आहे, ऋ आणि शी, शी तर काय आहे कसाच होईल तो, काय जोडाक्षर नाही येत ना शीचा, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण किती जोडाक्षरे आहेत असं म्हटले. म्हणजे त्यांनी शब्द नाही विचारलं, त्याच्यातले जोडाक्षरे विचारले. आता जोडाक्षरे कुठे कुठे ते एकदा बघा ह्याच्यामध्ये. बघा ह्याच्यामध्ये इथं आले बघा, अल्प, परत श पण आलं, श पण जोडाक्षर आहे. शास्त्रामधलं बघा, स आणि त हे एक आहे, पृथक्करण तर नाही. बघा हे असला फरक जोडाक्षर नसतो. श आहे, क ला क जोडलेलं आहे ना, इथं ग्र आहे, ग ला र, ठीक आहे, परत ञ पण आहे. हा कर्तृत्वातला हा रफार आहे बरं का, त ला परत व जोडलेले, ज्ञानेश्वर मधला श आणि व जोडलेला, सप्तला हा आलेला, शृंगीचा काही प्रॉब्लेम नाही, तृणपर्णला बघा हा न आहे, ठीक आहे, आणि ऋषी काय नाही. तर तुम्ही काउंट केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 तिथेच बघा याच्यामध्ये 11 जोडाक्षर आहे. तुम्हाला जोडाक्षर कळते का कशी कशी आहे? जोडाक्षर मध्ये ज्याच्यामध्ये श येतं, ज्याच्यामध्ये असं डोक्यावर रफार येतो, त्याच्यामध्ये त्र येतं, त्याच्यामध्ये दोन दोन शब्द एकमेकाला जोडलेले असतात अर्धे करून, ते सगळे जोडाक्षर आले. समजलं का? ते पण जोडाक्षर आले, हे पण डोक्यावर जोडाक्षर आलं. तसे हा जोडाक्षर नाहीये, जसं की ऋ हा जोडाक्षर नाहीये कारण हा जोडाक्षर मध्ये येत नाही, किंवा नुसता ऋ हा पण जोडाक्षर मध्ये येत नाही. समजलं का? आता वरती आपण बघितलं नाही का, ठीक आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षरे शब्द जोडाक्षरे असलेले शब्द कोणता आहे? बट जशी टाइप करायच्या डबासमध्ये प्रश्न क्रमांक 2 साठी. ध्रुव, जगताप, तुझा शब्द पण ध्रुव शब्द हा जोडाक्षर नाहीये, कळालं ना? जगताप. हा पण तू जर असा लिहिला असता ना ध्रुव, बघ असा ध्रुव तारा असा पण असतो नाही ध्रुव, ध्रुव तर असं जर मध्ये ड्रेस टाकली तर मग हा जोडाक्षर होतो. समजलं का? ध्रुव तारा, ध्रुव तारा तुम्हाला माहिती आहे, ध्रुव तारा हा ध्रुव तारा का होतो? कारण तो तुझ्या डोक्यावर एकदम 90 डिग्री मध्ये वरतीच असतो, तो कधी पोझिशन सोडत नाही, तो ऑलवेज त्याच पोझिशनला फिक्स असतो ध्रुव तारा, आहे का ना ध्रुव तारा. तर खाली दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षर शब्द कोणता असं विचारलंय. विज्ञान, भूगोल, संगणक, भूमिती, कुठल्या बघा? ज्ञान, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर हा शब्द पण बघा जोडाक्षर आहे. समजलं? तो ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर हियर. समजलं का? त्यामुळे ते वरचे जे जोडाक्षराचे दिलेले नियम आहेत ना, ते लिहून काढायचे मराठीवाल्यांनी, घाण नाही बसायचं, ठीक आहे. तर सभाव या शब्दामध्ये जोडाक्षर कोणते आहे? 2020 मध्ये पडलेला प्रश्न आहे की सभाव मध्ये जोडाक्षरे कुठले आणि किती आहेत असं विचारले तुम्हाला. सभाव शब्दामध्ये जोडाक्षर किती आहेत असं विचारलं होतं. टाइप बघ, टाइप कर चॅट बॉक्स मध्ये प्रश्न क्रमांक 3. बघा सभाव मध्ये जोडाक्षर स ला व जोडले तेवढंच दिसते, बाकीचं तर नाही. सो खालील पैकी जोडाक्षर नसलेले शब्द कोणता आहे? यातला विद्यालय, स्वर्ग, पृथ्वी आणि मृदल, यातला जोडाक्षर नसलेला शब्द सांगायचा आहे. बघूया कोण सांगते. 4 नंबरसाठी टाइप करायचं पण दिशेने. चढावस टाकायचं 4 नंबरसाठी. आणि खूप जण चुकणार आहेत आता, म्हणजे टाका ना, प्रयत्न तरी करा, चुकलं तर चालते, बघूया आपण बरोबर पण भरपूर येतात. बघा जोडाक्षर नसलेला शब्द, आता जोडाक्षर असं आहे कुठे कुठे बघा. विद्यालयामध्ये द आहे, द्या शब्द. स्वर्ग मध्ये स ल व जोडलेले जोडाक्षर आहे. मुद्दल मध्ये द ल द जोडलेले, लक्ष द्या, ठीक आहे. परंतु पृथ्वीमधला मी तुम्हाला सांगितलं हा शब्द असतो ना खाली, खाली रफर असतो, तो जोडाक्षर नाहीये. ऑप्शन नंबर सी वॉज द आन्सर हिअर. समजलं का? सी वॉज द आन्सर हिअर. नेक्स्ट, मित्र, प्रेम, कर्तृत्व, ईश्वर निष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय, शस्त्रक्रिया या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आले? हाऊ मेनी जोडाक्षरे आर देअर? हा
पण मित्र बघतो पाहिजे ना, मित्र मधलं त्र दिसतंय मला, प्रेम मधलं हे प्र दिसतंय, नाही काय ते दोन झाले इथं. कर्तृत्व मधलं हा त आहेच, इथं पण त ला व जोडलं, इथे श आहे, निष्ठाला श ला ठ जोडले. ध्रुव मध्ये बघा इथे एक असा पोटामध्ये रेष आली ध्रुवाला, समजला ध्रुव, ध्रुव जपताप करते काही, पोटामध्ये रेष आली. तू कसं स्पेलिंग घेतो काय माहिती, तुझं वेगळं असेल नाही काय त्याच्यामुळे. तर ट ला र जोडले हे पण नाही एकच, भक्तीला क ला जोडले, हृदय रुद्ध ला य जोडले, हृदय हृदय नाही जोडलं काय एकमेकांनी, नाही जोडलं होते द ल य, नाही हृदय शस्त्र शस्त्र क्रिया. ठीक आहे, त्यामध्ये बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, प्रत्येक 11 जोडाक्षर याच्यामध्ये आलेले आहेत. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या अंकाचे लेखन अक्षरांमध्ये करताना जोडाक्षरे येईल? कुठला शब्द मराठीमध्ये आपण लिहिला याला 31 40 85 44 44, तर कुठल्या शब्दामध्ये जोडाक्षर येणार आहे? 85 85 म्हणताना येणार ना 44 चव्वे, किंवा 44 पण बोलतात काही, नाही का मला योग्य शब्द कुठला बोलतो काय म्हणतात, 44 का 44, 44 म्हणलं 14 की 44 असत. 85 85 ला 100% जोडाक्षर येतं, पंचा चला ये जोडला तर समजते का. त्यानंतर ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळतो त्यास काय म्हणलं आता, काय म्हणलं धाड्याचं नावच आहे आपलं जोडाक्षर, समजतंय का काय भेजे मी आ रहा है कुछ, तर मग सांगा हे. हा 2020 मध्ये पडलेला प्रश्न आहे, स्वभाव शब्दामध्ये जोडाक्षर कोणती आहे? झाले की आपले डबल डबल आलाय का, नाही डबल आलाय का रे, कसा होता, नाही वेगळा शब्द आहे, झाले की आत्ताच झाले की आपलं. ठीक आहे चला, तो ते मराठीवाल्यांनी जे पीडीएफ आहे तुमच्याकडे पण आहे पुस्तक, त्याच्यामध्ये पण सगळे जोडाक्षरं लिहून घ्या अगोदर, ते फॉर्म्युल्यामध्ये सगळे लिहून घ्यायचे जोडाक्षर. तुम्हाला कळाले कशामध्ये असतं, श मध्ये असतं, त्र मध्ये असतं, वर्षारा फार मध्ये असतं, दे ज्ञानेश्वर ज्ञ मध्ये असतं, देय मध्ये असतं, द्या याच्यामध्ये असतं. आता बघा दुसरं एक असतं शुद्ध आणि अशुद्ध शब्द. ठीक आहे, तो मराठी भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध हे महत्वाचं असतं, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले असतात. शुद्ध शब्द लिहा, इंग्लिशमध्ये पण येतो ना शुद्ध शब्द लिहा, स्पेलिंग व्यवस्थित बघा. मराठी भाषा लेखनाचे काही विशिष्ट नियम निश्चित केलेले आहे, आपण आशय विचार कल्पना भावना लिहून व्यक्त करतो, त्याच्यामध्ये नियम असतात शुद्ध लेखनाचे नियम. बघा आता मध्ये अनुस्वार, जे नाकामधून बोलतो ना, ज्याच्यावर आपण असं नाकामधून तर शब्द बोलतो त्याला अनुस्वार दिलेला असतो, पर्याय आंबा गुलकंद गंगा चिंच अलंकार, म्हणजे हे शब्दांमध्ये जे तर ट्रिंब दिलेल्या डोक्यावरती अनुस्वार दिला ते शब्द थोडस नाकामधून आपण बोलतो. ठीक आहे, अनेक वचनी नामांच्या सर्वनामांच्या सामान्य रूपांतर विभक्ती किंवा प्रत्यय किंवा शब्द घेऊन अनुस्वार द्यावा. फॉर एक्झाम्पल बघा, जसं की तर मूल मुलास एक वचन. ठीक आहे, मुलास म्हणजे त्या मुलास, म्हणजे हा एक वचन आहे, पण अनेक वचन मुलास बोलतोय आपण, अनेक मुलास, त्यास मग बघा टिंब लावलेला आहे. ठीक आहे, त्यासाठी एक वचन मध्ये काय प्रॉब्लेम नाही, पण त्यासाठी शब्द आपल्याला अनेकांसाठी वापरायचा आहे, खूप लोकांसाठी, त्यावेळेस आपण बघा त्यांसाठी, जसे झाला त्या, म्हणजे ज्यावेळेस आपण वर त्यानुसार देतो त्यावेळेस तो अनेक वचनासाठी वापरला. तो नामाचे आदरार्थी बहुवचन असेल तर सामान्य रूप, फॉर एक्झाम्पल जसं की काका, जर आदरार्थी बोलायचं आपला काकांनी, काकांनी बोललं की काय झालं, आदर नाही त्याच्यामध्ये, आपण बोललं काकांनी तर आदर, त्याच्यामध्ये आदर व्यक्त होतो ना. म्हणलं आपण गुरुजींनी, गुरुजींनी म्हटलं त्यामध्ये आदर नाही राहत, रिस्पेक्ट नाही राहत, मग आपण म्हणलं गुरुजींनी गुरुजींनी असं, त्यामध्ये काय तर टिंब दिल्यामुळे, समजतंय का, महात्मा गांधीजींनी गांधीजींनी, समजलं की त्या परत अनुस्वार आला, म्हणजे ज्यावेळेस आपला आदरार्थी बोल असते त्यावेळेस आपण वरती अनुस्वार लावतो. यर ल व श स याच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल संकुचपणे शिष्यवेधन दिला जातो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा संरक्षण संवाद सिंह संस्कार संहार संस्था कंस. ठीक आहे,
ऱ्हस्व दीर्घ अक्षरे एकाच एक अक्षरी शब्दातील इकार उकार. इकार म्हणजे ज्याच्या शेवटी ई येतं, ई उच्चार येतो, ज्याच्या शेवटी उ येतं त्याला उकार बोलतात. बघू आपण आता याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, मी, तू, तुही, पी, धू, की. मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार उकार उच्चारणाचा दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ बघा, आई, टोपी, चेंडू, पिशवी, वाळू, गिरणी. चेंडू, चेंडू म्हणजे हे उकारांत आहे, लक्षात का? चेंडू म्हणजे याचा उकार येतो, पिशवी म्हणजे इकार येते, समजते का? चेंडू म्हणजे हे दीर्घ लिहायचा असतो किंवा बोलताना आपण त्याला तसं बोलतो. आई म्हणजे इकारांत आला, टोपी म्हणजे हा इकार आला, शेवटी ई येते. चेंडू उला म्हणजे उकार आला, वाळू उकार आला, गिरणी म्हणजे इकार आला. तो जे शब्द मराठी शब्द शेवटी येणार आहे इकार आणि उकार उच्चारानुसार दीर्घ लिहायचा असतो. ठीक आहे, तस्तम, ऱ्हस्व, इकारांत उकारांत शब्द मराठी दीर्घांत तेही दीर्घांत लिहाय. फॉर एक्झाम्पल बघा, दुसरं कवी. त्यामध्ये बघा, कवी, हरी, गुरु, गुरु, वायूचं बघा, वायूचं वायू, तस्तम, रस्व. तस्तम म्हणजे हे संस्कृत मधून आलेले शब्द आहेत, संस्कृत मध्ये वेगळे, मराठी मध्ये वेगळे होते. ठीक आहे, मराठी मध्ये बघा आपण कवी, हरी, गुरु, वायू. तस्तम शब्द म्हणजे संस्कृत मध्ये शब्द असतात जे मराठी मध्ये आलेले असतात. त्यामध्ये बघा ह्याचं मधु, मधु. ठीक आहे, उदाहरण बघा, कवी चरित्र, कवी चरित्र, वायुपुत्र, गुरुदक्षिणा, गतिमान. नियम आपल्याला समजलं नाही आता नक्की काय दिलं यांनी. इकारांत उकारांत शब्द मराठी दीर्घांत उच्चारले जातात म्हणून तेही दीर्घांत लिहावे. ठीक आहे, दीर्घांत लिहायचं. ठीक आहे, दीर्घांत इकार उकार दीर्घ उच्चारला जातो. दीर्घ उच्चारायचं म्हणजे सेकंड लिपी, सेकंड दीर्घ उच्चार करायचा असेल तर आपण काय करतो, याला सेकंड वेलेंट देतो. दीर्घ उच्चार म्हणजे त्याचा उच्चार मोठा करायचा आहे, त्याचा आपण त्याला काय करतो, एकतर त्याला नाही का आपण दुसरी वेलांटी म्हणतो ना आपण, हिकडून वेलांटी, आणि उकार जो आहे तो पण दुसरा उकार देतो दीर्घ लिहायचा असेल तर. ठीक आहे, दुसरं देतो सगळ्यांमध्ये असं होतं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आई, टोपी, चेंडू बघा ह्यांना दुसरी वेलांटी आहे आणि दुसराच उकार असतो गिरणी, म्हणजे ज्याच्या शेवटी ई आणि उ येतं असं उच्चारामध्ये, त्याला मोस्टली आपण सगळ्यांना दुसरीच वेलांटी देतो. वेलांटी कशी देतो, हे पुढून देतो शेवटी, आणि उकार पण त्याला असं देतो आपण. ठीक आहे, वेलांटी दुसरी देतो आणि उकार पण दुसरा देतो, ज्याच्या शेवटी ई आणि उ येतो मोस्टली सगळ्यांच्या येतात. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा हे जे शब्द आहेत ना, फक्त आता बघा जसं कवी संस्कृत मधला शब्द आहे, मराठी मध्ये बघा ह्याचं दुसरी दुसरीच वेलांटी दिली आहे. कवी, हरी हे संस्कृत मध्ये शब्द आहे, मराठी मध्ये त्याला बघा दुसरी वेलांटी. गुरु, गुरुचं गुरुच होतं, पण वायू शब्दाला बघा ते दुसरी वेलांटी दिली आहे. प्रीती शब्दाचं बघा दुसरी वेलांटी, म्हणजे हिकडून वेलांटी होती दुसरी वेलांटी. मधु शब्दाचा हा संस्कृत मधला शब्द, मधु शब्द आहे संस्कृत मधला, मराठी मध्ये आला बघा दुसरी वेलांटी आली. पण जर हे शब्द जुडून आले कशाला तरी, जसं की बघा कवी चरित्र, चरित्र शब्दात जुडून आले कवी, तर हे तर मग पहिला वेलांटी द्यायची वायुपुत्रला. इकडे वायूला ऍक्च्युअली मराठीमध्ये दुसरी वेलांटी असते, परंतु वायूला तर दुसरा वायुपुत्र जुडून आला. जसं गुरु दक्षिणा, गुरुला बघा दक्षिणा जुडून आला, तर गुरुला गुरु तर गुरुच आहे, सेमच राहणार आहे. हरिकृपा, तर बघा इथं हरिकृपाला इथं पहिली वेलांटी, पण मराठीमध्ये हरीला कसं बोललं जातं, हरीला सेकंड वेलांटी असते कारण तो इकारांत आहे. पण अशा शब्दांना जर समजा दुसरा शब्द जुडून आला, दोन शब्द जुडून आले एकमेकाला, तर त्यावेळेस म्हणतात त्याला पहिलं देऊन टाकायचं. जसं गतिमान, गतिमान बघा, गतिमान शब्दामध्ये ह्याला पहिली वेलांटी आहे, पण दिसता गती लिहायचं झालं तर गती हा असा लिहितो आपण. ठीक आहे, प्रीती, प्रीती शब्द काय लिहिणार आपण, तो प्रीती शब्द आपण असा लिहितो प्रीती. ठीक आहे, मराठीमध्ये प्रीती शब्द, त्याच्या म्हणजे तुमच्या लक्षात आलं ज्या शब्दांचा उच्चार इकारांत आणि उकारांत असतो, ज्याच्या शेवटी दुसरी वेलांटी दुसरा उकार द्यायचा, पण जर त्या शब्दांना दुसरं काही जोडून आला दुसरा शब्द वगैरे, तर मग म्हणतात त्यांना पहिलं देऊन टाकायचा. ठीक आहे, सामासिक शब्दातील पहिले पद इकारांत उकारांत तत्सम शब्द असेल तर दीर्घांतातच लिहावे. सामासिक शब्द म्हणजे आता काय, गौरी. आता गौरी मधलं बघा हार दोन शब्द आहेत, दोन शब्द जुळले आहेत, पण गौरी हर मतलब गौरी मधलं बघा हा इकारांत आहे, गौरी इकारांत. ठीक आहे, भूगोल. ठीक आहे,
भूगोल, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण बघा, दुसरी वॅलंटीचं याला त्यानंतर वधू परीक्षा. पहिले पद जरी इकारांत उकारांत असेल तर ते दीर्घांताचं लाईव. नदी तीर, नदी नदी म्हणजे इकारांत आहे, त्यामुळे नदीला दुसरी वॅलंटी येते. लक्ष्मीपुत्र बघा, दुसरी वॅलंटी येते. तो इन आणि अंत शब्द मराठी येताना त्याच्या शेवटच्या न चा लोप होऊन होतो उपांत ऱ्हस्व स्वर दीर्घ होतो. ठीक आहे, तो बघा विद्यार्थीन, विद्यार्थींचा विद्यार्थी, विद्यार्थींचं बघा विद्यार्थी हा दुसरी वेळ झाली. प्राणींचं प्राणी होतं, गुणींचं गुणी सेकंड वेळ, पक्षींचं पक्षी, मंत्रींचं मंत्री, योगींचं योगी. त्याच्या शेवटी असं न येतं अशा शब्दांचं पुढं काय होतं, दुसरी दुसरा वेलंटी. म्हणजे रस दीर्घ म्हणजे काय, दीर्घ स्वर म्हणजे त्याला दुसरी वेलंटी, दुसरा उकार. त्यानंतर ना कुठे गेला याच्यामध्ये, परंतु हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले तर, जसं आले तर मात्र ऱ्हस्वच लाईव. विद्यार्थी गृह, गुणीजन ह्या शब्द म्हणजे जर त्या विद्यार्थी गृह मग त्याच्या पुढे एक शब्द आलाय तर मग काय होतं त्याच्यामध्ये, त्याला पहिली वेलंटी. गुणीजन ला बघा पहिली वेलंटी, मंत्रिमंडळ, प्राणी संग्रह, ठीक आहे, पक्षीगण, योगेरा, ज्याच्यामध्ये यांना पहिली वेलांटी येते अशा शब्दांना. ठीक आहे, की त्याच्या शेवटी काय येतं, इन अंत शब्द असे एवढे खटारवी शब्द येते. ठीक आहे, आणि बघा अजून बघा याच्यामध्ये, आणि नी परंतु आद्यापि तथापि अति इति प्रभुती यद्यपि यथाशक्ती ह्या वेळी ऱ्हस्वांतच लिहावी लागतात. ऱ्हस्व म्हणजे काय, त्यांची पहिली वेलांटी द्यावी लागते अशा. म्हणजे फिक्स मध्ये ह्या लक्षात घ्या, आणि त्या कसं असतं, पहिली वेलांटी नी परंतु ला दुसरा पहिलाच उपार, आद्यापिला पहिलीच वेलांटी. तो ऱ्हस्व म्हणजे पहिले पहिले देऊन टाकायचं, अति हे शब्द मात्र असेच लिहायचे. इत्यादी हा शब्द अव्यय नसल्यामुळे दीर्घांत लिहावं. फक्त इत्यादी शब्द जो आहे तो दीर्घ मध्ये, म्हणजे त्याच्या शेवटचा जो वेलंटी असेल ते 2 नंबरची आले, सेकंड वेलंटी आले. समजलं, ह्या शब्दाला असंच, ह्या फॉर्म्युलाच असं समजून मराठीवाले. ठीक आहे, मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार आणि उकार दीर्घ असतात. ठीक आहे, हा बघा, सून, सून, ठीक आहे, सून, सून मध्ये बघा आता ह्यांनी दुसरीच वॅलेंट दिली, गरीब, गरीबला दुसरीच वॅलेंट दिली. ठीक आहे, तर मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार, ठीक आहे, म्हणजे एका शब्दाच्या अगोदरचे. फॉर एक्झाम्पल सून, न च्या अगोदर सू म्हणजे उकारांत आहे. गरीब मध्ये ब च्या अगोदर जो शब्द आहे गरी, इकारांत आहे. बहीण, बहीण बघा हा न च्या अगोदर शब्द इकारांत आहे. जमीन मध्ये बघा, न च्या अगोदरचा जो शब्द आहे तो काय, इकार. जमीन, मी, जमी, मी म्हणजे इकारांत. घेऊन, ऊ म्हणजे उकारांत. ते सगळे सगळ्यांना काय दिले बघा, सेकंड वेलांटी किंवा सेकंड उकार आहे. पण तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठी आलेले शब्द ऱ्हस्वच लिहितात. ठीक आहे, पण संस्कृत मधून मराठी आलेले शब्द जे आहेत ते द्यायचे असेल तर मात्र त्यांना पहिली वेलांटी द्यायची. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा गुण, ठीक आहे, हा उकारांत शब्द आहे पण गुण हा पण संस्कृत मधला शब्द आहे ना. शिव, प्रिय, विष, मंदिर, अनिल, रसिक, चतुर, नागरिक, याच्यामध्ये पहिल्या वेलांटी आणि पहिला उकार आहे का, कारण हे संस्कृत मधून आलेले शब्द आहेत. त्याच्यामध्ये मराठी शब्दामधील शेवटची अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर उपांत इकार आणि उकार ऱ्हस्व असतो. तो का पहिला अक्षर जर हे असेल ना, पहिला अक्षर जर दीर्घ म्हणजे ते म्हणजे तालुका, बघा तालुका शब्दामध्ये शेवट म्हणजे तालुकाला हा पहिला हे येतो. गुणी, गुणी शब्द मात्र माहिती आहे तुम्हाला, सरिता, सरिताला बघा पहिली वेलांटी आहे. दिवा, वकिली यांना पहिली वेलांटी येते. शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत असेल, कारण शेवटचा अक्षर दीर्घ स्वर येते त्याचा, वकिली तर त्याच्या अगोदर येतं. उदाहरणार्थ पण संस्कृत मधून मराठी आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू होत नाही. उदाहरणार्थ बघा दुसरा अजून आहे, नवीन, पूजा, दीप, लीला. तर मोस्टली तर बघा लिहून लिहून एवढी प्रॅक्टिस झाली असते मराठीच्या मुलांची, त्याला लिहिले तरी कळते की कुठल्या मध्ये काय अडचण आहे, कळते का. दीप शब्द बघा कसा, नीती, क्रीडा, शरीर, परीक्षा, गीती, गीता आणि प्रतीक्षा. अनुकरणवाचक शब्दातील दुसरे व चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहितात. अनुकरण म्हणजे काय, जे डबल डबल आहे, जसं हळूहळू, मुळू मुळू, दुडू दुडू, त्याच्यामध्ये दीर्घ लिहायचं. म्हणजे शेवटचा सर सेकंड वेलांटी, सेकंड उकार देऊन टाकायचं अशा शब्दांना. गावाच्या नावाच्या शेवटी पूर अक्षर असल्यास त्या शब्दातील पू हा दीर्घ लिहायचा. पूर बघा, अहमदपूर, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर,
गाणगापूर, इंदापूर, हे सगळ्यामध्ये पू जे आहे ते शेवटचा असं लिहिलं जातं. ठीक आहे. त्यात इकारांत उकारांत तत्सम समान रूप करताना अत्यंत अंत स्वर दीर्घ होतो. ठीक आहे. आता बघा रवी, रवी शब्द बघा कसा आहे, पण रवीचा असं लिहिताना रवी हा सेकंड झाला, सेकंड त्याला वेलंटी पडलेले. कवी शब्द कवीचा, हे तर तुम्हाला माहित झाले. ठीक आहे. बहीण बघा, बहीण शब्द लिहिताना सेकंड आहे, पण बहिणीचा लिहिताना त्याला पहिली येते. नागपूर, नागपुरास लिहिताना बघा पची जी उकार आहे तो इथं सेकंड होता, तो पहिला झाला असं होतं. त्यानंतर बघा गीता, आणि गीतेचा म्हणताना बघा गीतेचा, परीक्षा आणि परीक्षेसाठी, यांच्यामध्ये काही फरक पडत नाही. पूर्वेला पूर्वेकडे हे तत्सम शब्द आहेत ना, संस्कृतमधून आलेले. अर्थात, पश्चात, क्वचित, कदाचित, तस्मात, साक्षात, विद्युत, श्रीमान, भगवान, परिषद, संसद, हे शब्द असले, हे शब्द असे लिहायचे, असे लिहावे संस्कृतप्रमाणे, शेवटचा अक्षराचा पाय मोडू नये. म्हणजे आता अक्षर पाय मोडायचा नाही असं. काही धातू एक अक्षर आहे तो त्यानंतर खा गा ए ती, म्हणजे ह्याच्यामध्ये अर्थ होतो तयार, ह्याला काही शब्द जोडायची गरज नाही. खा म्हणजे खा, गा म्हणजे गा, ए म्हणजे ए, पी धू, असं यांना ऊन प्रत्यय लावा, जसं की खाऊन गाऊन असं त्यांना येतं. ठीक आहे. आता बघा अशुद्ध शब्द आणि त्याचा शुद्ध शब्द बघा, ऐकून घ्या. आकारिक, आकारिकचा शब्द काय, आका रिक, ही जी वेलांटी दिली तर दुसरी ती पहिली पाहिजे ना. अकृत्रिम, अकृत्रिम हा इकडचा अशुद्ध शब्द आहे, हा शुद्ध शब्द आहे. तर काय होतं बघा, त्रिमला अकृत्रिमला तर पहिली वेलांटी, अखंडित खंडितला पहिली वेलांटी, अखिल अखिलला पहिली वेलांटी, अधीनला पहिली दुसरी, तर बघा इथे पहिली दिली का दुसरी वेलांटी येते. अनिल, अनिलला इथे दुसरी दिली त्यांनी, तर ऍक्च्युली पहिली वेलांटी येते. अंतरिक्ष, अंतरिक्षला इथे त्यांनी दुसरी दिली, तिकडे ती पहिली वेलांटी येते. आशीर्वाद शब्द बघा, आशीर्वाद मध्ये यांनी पहिली दिली, तिकडे ऍक्च्युली दुसरी वेलांटी येते. अडोतीसला अडतीस असं म्हणलं तर, अण्णाला बघा असं लिहिलं होतं अण्णा, आता अण्णा लिहिलं इथं अण्णा लिहिले. तर हे जे तुम्हाला दिसते ना, हे जे प्रॅक्टिस करा, एकदा हाताखालून लिहा, जेवढे तुमच्याकडे 40 50 60 70 शब्द असतील तेवढे हाताखालून लिहा मराठीवाल्यांनी, लिहिल्यामुळं पण हे होतं. किंवा वाचा ऍटलीस्ट, हे तुम्हाला करावं लागेल मराठीवाल्यांना, पर्याय नाहीये, पर्याय नाही तुम्हाला. आणि तुम्हाला तसलं समास वगैरे जास्त त्याच्यामध्ये लागू नका, 2 दिवस समास असलं समास वगैरे पडणार नाही मराठी ग्रामर, समजलं का? त्याच्या आधीच लागू नका तुम्ही, तुम्हाला हे जे दिले ग्रामर ते पडणार आहे, समास वगैरे असलं काही करत बसू नका. हां, तुम्ही मनी वाक्यप्रचार, तुम्ही अजून काय असतं, अलंकारिक भाषा पण असते, एक अलंकारिक शब्द, अलंकारिक शब्द बघितलेत आपण त्या दिवशी, आहे का नाही बघितलेत ना आपण काही अलंकारिक शब्द एकच म्हणतात. बघितलं होतं आपण ते, बघितलेलं अलंकार शब्द म्हणजे काय, की त्याचं काहीतरी हे होतं नाही का, बघितलं उंटावरचा शहाणा आपण बघितलं, 14वे रत्न म्हणजे भरपूर मार देणे, 36चा आकडा हे बघितले, टोळ भैरव कामात अडथळा आणणारा गुंड माणूस, तमोगुणी म्हणजे शिग्र कोपी, त्राटिका म्हणजे कझाक बायको, दगडावरची रेख म्हणजे खोटे न ठरणारे शब्द, दळूबाई म्हणजे भेकड माणूस, धन्वंतरी म्हणजे कुशल वैद्य, धारवाडी काटा म्हणजे न्यायाने वागणारा, धुपट मार्ग म्हणजे सरळ आणि नेहमीचा मार्ग, नंदीबैल म्हणजे स्वतःची बुद्धी न चालवता हो म्हणणारा, नाही का ना, नवकोट नारायण म्हणजे खूप धन संपत्ती असणारा माणूस, पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग, पांढरा परिस म्हणजे लबाड माणूस, पाताळी यंत्री म्हणजे कारस्थानी असणारा, पांढरा कावळा म्हणजे निसर्गात निसर्गात नसलेली गोष्ट, पिकलेले पान म्हणजे म्हातारा, पोपट पंची म्हणजे अर्थ न कळता पाठांतर करणारा, गोकनपट्टी करणारा. म्हणजे ह्या सगळ्या शब्दांची सगळी व्यवस्थित वाचन करा, 100% मराठीसाठी तुम्ही चांगला अभ्यास करा, एवढं घाळ बसू नका मराठीवाल्यांनी. ठीक आहे. कशाला बोलायचंय, काय तुला ध्रुव जगताप हाय का तुझा विषय यार. ठीक आहे. हाँ सरा सर सावन. हाँ स्वराज पार्टी ने पहिल्यांदा डिमांड केली होती कॉन्स्टिट्यूशन ची. कोणी गेलते? हाँ स्वराज पार्टी स्वराज पार्टी ने गेलते. हाँ ठीक है. सर सर कुसुम आग्रजचा टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज का, कुसुमाग्रज नाही, कुसुमाग्रज आहे, कुसुमाग्रज हाँ ते ठीक कवी होते, कुमी कवी कुसुमाग्रज, त्यांचं नाव टोपण आहे, त्यांचं मेन नाव वेगळे आहे रिअल मधलं, त्यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे. सर ना आजच्या टेस्ट मध्ये तो प्रश्न विचारला होता कधीच्या
आजच्या हो, तर तुम्हाला टोपण नाव आजच्या दिलं ना, तुम्हाला टोपण नाव तुमच्या ह्याच्यामध्ये नाहीत का? तो बघा, त्यांचं जे कुसुमाग्रज वगैरे हे चॅप्टर असत ना बऱ्याच जण नाहीत, तर कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे. सर विवा शिरवाडकर, काय नाव आहे विवा त्यांचं? शिरवाडकर, विवा शिरवाडकर, शिरवाडकर. ह्यांचं नाव आहे, त्यांना टोपण नाव दिलेलं आहे कुसुमाग्रज, कवी कुसुमाग्रज. म्हणजे त्यांच्या कविता वगैरे होत्या, आम्हाला पण होत्या. ठीक आहे. माइक बंद करायचा. खरखुर खरखुर. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड फिगर हियर, बट दिस इज कैनवास में टाइप है उत्तर. दिल्ली छायांकित भागाच्या पृष्ठ क्षेत्रफळ काढा. सर्व माप पण तुम्हाला दिले त्याच्यामध्ये सिंपली. तोंडी पण काढू शकता तुम्ही, तोंडी पण. असं काय जातं, वेगळं काय करायची गरज नाही. डिजिटल हात वर करा, बंद कर पद्धतीने. बंद कर अर्थ सही. हाँ सर बर्थ प्लेस ऑफ क्रिकेट कुठे आहे? काय, बर्थ प्लेस ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं बर्थ प्लेस इंग्लंड मध्येच झालंय ना, इंग्लंडचाच खेळ आहे तो. क्रिकेट सर हा जेंटलमेन्स गेम म्हणतात ना, तो तिकडचाच गेम आहे. ओके सर आणि मी तुम्हाला दिलेले 200 जे प्रश्न आहेत ना, ते फार महत्वाचे आहेत सगळे. आहे तुम्हाला वाटलं असेल सगळे असे खूप छान आहेत. आणि अजून प्रश्न आहेत माझ्याकडे, मी अजून 200 प्रश्न पाठवून देईल तुम्हाला आज किंवा उद्या सकाळी. उद्याची टेस्ट आपण कधी ठेवायची? 2 वाजता ठेवायची टेस्ट उद्याची. हो सर हाँ, काढलं काय मग आता बघा, याच्यामध्ये दिले काय, याच्यामध्ये बघा, दोन दोन असं नाही का, 8 सेंटीमीटर दिले, असे 4 भाग आहेत त्याचे. हे दोन हा स्क्वेअर आहे, याची साइड 2 बाय 2 ची आहे. मग त्यांनी म्हटले क्षेत्रफळ काढा छायांकित भागाचे, म्हणजे तुम्हाला शेडेड एरियाच काढायचं होतं. तर मग एकाच जर तुम्ही काढलं क्षेत्रफळ 2 बाय 2 जर केलं तर 4 येतं. मग ह्यामध्ये 1 आहे 2 आहे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहे. मग 12 मधले जर तुम्ही 4 केलं तर उत्तर किती यायला पाहिजे त्याचं? ठीक आहे, 4 सेंटीमीटर ते 2 सेंटीमीटर ते 4 सेंटीमीटर. ठीक आहे ना, 12 22 4 88. ऑप्शन मध्ये नाही का, बंदाच्या मध्ये है का नाही, असं तर नाही दिसत आहे. डायरेक्ट उत्तर आलं असतं घ्याय का नाही. 2 बाय 2 किती होते त्याच्यामध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 होते. ठीक आहे, आणि एकाचं जर आपण बघितलं 4, हाँ 12 होते ना, 12 बघितले 4, सॉरी 88 कुठनं काढलं, किती आलं? 12 48 48 48, 4 सेमी. आणि बघा हे सेमी घेतलं, 4 सेमी करेक्ट होतं. सेंटीमीटर स्क्वेअर 4 सेमी म्हणजे, समजलं का? आणि नुसतं सेंटीमीटर ही जे लेंथ आले सिम्पली याच्यावर निघलं. ठीक आहे,
प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, फाइंड द कॉस्ट ऑफ फेन्सिंग, फाइंड द कॉस्ट ऑफ डबल फेन्सिंग अराउंड स्क्वेअर पार्क, स्क्वेअर पार्क ऑफ साइड 10 मीटर एट द रेट 10, एट द रेट 8 रुपीज पर मीटर। फाइंड द कॉस्ट ऑफ डबल फेंसिंग अराउंड द स्क्वेयर पार्क ऑफ साइड 10 मीटर एट द कॉस्ट एट द रेट ऑफ 10 मीटर 10 रुपीज पर मीटर। चढ़ापासून उत्तर टाकायचं प्रत्येकाने। बोला सिद्धी काजळे, सिद्धी काजळे काय करतो आता? हा सर सिद्धी नाव पण एक जोड शब्द आहे ना, काय सिद्धी नाव पण एक जोड शब्द आहे ना। आवाज नाही तुझा, म्हणजे आवाज लय वेगळा येतोय, काय कळ नाही बोललेलं। सर सिद्धी नाव पण एक जोड शब्द आहे ना, कसला शब्द, कुठला? माझंच नाव। हो असेल ना, आहे हो ना। हो। ते विचारायचं होतं सिद्धी काजळला, म्हणलं काय त्याला प्रश्न पडला असेल मॅथ्स मधलं, तर त्याला दुसरं विचारलं। सरळ गायकवाड, प्रवीण देशमुख, बनकर, सर कोण आहे? सर्वज्ञ मांढरे, प्रवीण देशमुख, तेजस आव्हाड। ठीक आहे, तो सिम्पली डबल फेन्सिंग काढायचं होतं तुम्हाला, कॉस्टिंग काढायचं होतं, तर डायरेक्ट तुम्ही कॉस्टिंग पण काढू शकता। तो कॉस्टिंग इज इक्वल टू जे डबल फेन्सिंग करावं त्याला इंटू पेरीमीटर इंटू रेट केलं आपण सिम्पली, तो डबल 2 इंटू पेरीमीटर चा फॉर्म्युला काय आहे, 4 इंटू साडेची किती येते, 4 इंटू 4 गुणिले बाजू, दर किती आहे, 8 रुपयाचा पर मीटर आहे, बाजू 10 मीटर आहे, ठीक आहे, 2 गुणिले 4 गुणिले 10 गुणिले किती येतं, 8 रुपये रेट होता। तुम्ही असं केलं तर 4 गुणिले 8 आणि 8 64 आणि त्याला 1 शून्यला 640 रुपये एवढा खर्च त्याच्यामध्ये होता आणि एकदम सिम्पल होतं, तसं काही प्रॉब्लेम नव्हता, बऱ्याच जणांना सोपं गेलो उदाहरण। तशी टेस्ट सोपी होती का बरं हे वाली? आहे ना, हे सर ना मराठी वाली बोलायची। हॅलो, यस सर, चुप जर होती। काढलं ना त्याच्यापेक्षा पण सोपी देत आहे, नुसतं 8 x 10 केलं ना, हाँ, तो माइक बंद करायचं आहे दिशेने, माइक ने चालू राहिलं पाहिजे, मी समजा चालू केले याचा अर्थ माइक ने चालू ठेवलं पाहिजे, अनम्यूट केलं जाईल प्रत्येकाचं, नाही का? तो मराठीवालीने सांगायचं की पेपर कसा होता, लय सोपा दिसतोय म्हणून तर, हा 12 नंबरचा ठीक आहे। होता तर सर सोपा होता। जे 200 जे प्रश्न मी पाठवले होते, चे आंसर की पाठवून देऊ तुम्हाला, तुमचे तुम्ही लर्न करताय का, ते घ्यायचे आपण सगळे एमसीक्यू 200 घ्यायचे 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 दोनशे हा घ्यायचे। त्याच्या अगोदर इंग्लिशचे आपल्याला 2 टॉपिक घ्यायचे होते, इंग्लिशचे ते 2 टॉपिक कधी घ्यायचे होते? आत्ता आत्ता सर उद्या घ्या, बर बर ठीक आहे, आता जीके घ्या सर, जीके घेऊ ना सर, जीके ठीक आहे, पण एक लक्ष द्या इंग्लिश वाल्यांना, पण ठीक आहे जीके घेतो मी, जीके मी घेतो ठीक आहे, एक लक्ष द्या। आता तुम्ही जे बघा कंजक्शन, मी सांगतो ते गोष्टी लिहून घ्या इंग्लिश वाल्यांनी, कंजक्शन आणि वर्ब लक्ष द्या, कंजक्शन आणि वर्ब या 2 गोष्टी तुम्ही चांगल्या करा, त्याच्यामध्ये मार्क जातील तुमची, कंजक्शन वर्ब
आणि ऍडव्हर्ब, तीन गोष्ट लक्ष द्या, कंजंक्शन, वर्ब, ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह, चार गोष्टी चांगल्या करा आणि प्रेपोजिशन एक चौथं. ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा, चांगल्या प्रकारे नियम क्लिअर करून घ्या. गेल्या वर्षी मुलांना हा प्रश्न सुटला होता बऱ्याच जणांचा, शिपचं प्लुरल काय येतं, शिप, शिपचं प्लुरल काय येतं, शिपचं कोण सांगते, या सुद्धा हे कधी कळते सर्वांना, चुकल्यानंतर कळते, मेन मेन परीक्षेमध्ये चुकल्यानंतर त्यांना कळालं असं असं येतं म्हणून. बऱ्याच जणांचे चुकले होते, स्वरूपच नव्हतं चुकलं, खूप जणांचे चुकले होते. इकडे लक्ष द्या, आता आता माईक बंद करायचं, इकडे लक्ष द्या. हा माझं पण चुकलं होतं टेस्ट पाठवलं ना, त्यातले खूप अवघड आहे. कशाची रे? नाही सर, दोन टेस्ट पाठल्या होत्या मी, जे केली लागल्या मी, जे केल्या दोन टेस्ट पाठल्या होत्या. पहिली जी पाठली होती ना इंग्लिश मधून, ती टफ आहे थोडीशी, त्याचा विषय सोडून द्या. पण दुसरी जी टेस्ट आहे ती काय आय एम पी आहे, कारण ती ते आतापर्यंत सैनिक स्कूलच्या सिलेबस वर आधारित टेस्ट आहे आणि ते आता आपण मल्टिपल खूप तयार करू शकतो मी, कारण ते आता उशीर झालं ते जनरेट, आपण कंपनीकडनं करून घेतलं तिथे मुळे आपल्यासाठी, पण त्यांच्याकडे खूप उशीर झाला. स्पीडोमीटर काय अर्थ होतो मराठीतून? एक मिनिट थांबा, आता जरा माईक बंद ठेवा, आता दोन मिनिट सर, आता जीके घेणार का आपण? हो, आता आपण काय करूया, जीकेचे प्रश्न घेणार आहे, पण लक्ष द्या इकडं, त्याच्यावर मी जी माहिती सांगणार आहे हातामध्ये वेळ घ्या पद्धतीने, नुसतं बघायचं काम करणार, मी जे सांगणार ते लिहून घ्यायचे पटापटा, मी जे सांगणार आहे एक्स्ट्रा माहिती ते लिहून घ्यायची, जीके बद्दल पॉइंट नोट आउट करून घ्यायचे, हे पीडीएफ तुमच्याकडे प्रिंट आउट मारून घ्या नंतर ना, तुमच्याकडे आहे याचे प्रिंट आउट, पद्धतीने माईक बंद करायला. तुम्हाला जो पहिला प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे, इंस्ट्रुमेंट युज टू मेजर द स्पीड ऑफ द व्हेकल, लक्षात घ्या, माईक बंद करा. एक काम करूया, तुम्ही त्याचे चार पाच मिनिट टाका उत्तर, काय होतं फक्त चार पाच मिनिट टाका उत्तर, मी तर चार पाच मध्ये दिसणारच आहे मला, प्रत्येकाचं नाव बघणारच आहे, तर फक्त माईक बंद करा ठेवा, का माहिती का आपल्याला फास्ट कव्हर करायचं ना सगळं, आणि ते ऐकून ऐकून मला इथं कानाला त्रास होतं आणि मग ते होत नाही आपलं एवढं फास्ट मध्ये. ठीक आहे, इकडे लक्ष द्या, तो जे इंस्ट्रुमेंट युज टू मेजर द स्पीड ऑफ व्हेकल, लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे स्पीडोमीटरने मोजला तर त्याला स्पीडोमीटर बोलतो, परंतु गाडी किती पळाली ह्याचं आपलं डिस्टन्स पण मोजता येतं गाडीवर, नाही का आपलं कळतं गाडी किती पळाली आपण, त्याला काय बोललं तर ओडोमीटर, ओडोमीटर काय मोजतं, डिस्टन्स मोजतो, लक्षात घ्या, हे पण माहित पाहिजे तुम्हाला की आपल्या गाडीवर कळते ना आपली गाडी किती पळाली, त्याला बोलतात ओडोमीटर, ओडोमीटर हे डिस्टन्स मोजतो, अंतर मोजतं, स्पीडोमीटर स्पीड मोजतं. किती वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे, हा माईक बंद करा. दुसरा प्रश्न बघायचा नव्हता आपल्याला कारण तो झालेला चौदा डबल आलता. फॅदोमीटर युज टू मेजर, फॅदोमीटर कशासाठी वापरला होता, चार वर्ष टाकायचं पद्धतीने, फॅदोमीटर, फॅदोमीटर लक्ष द्या, फॅदम हे एक युनिट आहे, फॅदम ही समुद्राची खोली वापरला वापरला जातो, समुद्राची खोली याच्यामध्ये मोजलं जाते आणि त्याच्यामुळं फॅदोमीटर वरून काय केलं जातं, ओशन डेप्थ, समुद्राची खोली मोजली जाते, समजलं का, महासागराची खोली म्हणजे. हा माईक बंद करायचं आहे, त्याच्यामध्ये बघा. सो हे झालं याच्यामध्ये, नेक्स्ट व्हॉट इज मेजर्ड बाय अनोव्हमीटर, अनोव्हमीटरने काय मोजलं होतं, अनोव्हमीटरने सर्वांना माहिती चढ बसून दिसते, मला नाव टाकलं, दिसते मला अथर्व सावंत, महेंद्र देशमुख, शुभम शिंदे, प्रथम साबळे, सिद्धी कारदळे, दिसत सरांना. अनोव्हमीटरने आपण वाऱ्याचा स्पीड मोजतो, विंड स्पीड, तरी पण बी टाकत बसले. ठीक आहे, अनोव्हमीटरने काय बोलतो आपण, वाऱ्याचा स्पीड म्हणजे मोजलं जातं, प्रयोगशाळेमध्ये अनोव्हमीटर असतो, समजतंय का, अनोव्हमीटरने वाऱ्याचा स्पीड मोजलं जातं, कळालंय का? व्हॉट इज मेजर्ड बाय बॅरोमीटर, तर बॅरोमीटरने काय मोजलं होतं, लक्ष द्या, बॅरोमीटर, तर बॅरोमीटरने काय मोजतो, क्वेश्चन नंबर फाय, पटेशन फाय आणि चढ बसून टाकायचं, दिसत आहे सर, नाही टाकायचं, फाय टाकून टाकायचं, फाय फाय टाकायचं आणि नंतर टाकायचं. काय करू आपण त्याला ह्याच्यूनच घेऊया, पीडीएफ मधूनच घेऊया,
पण ते रायटिंग करायला थोडस प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे अशा तुम्ही घेऊन. झालं आपलं नेक्स्ट. तो क्वेश्चन नंबर 5 म्हणले, व्हॉट इज मेड बाय बॅरोमीटर. बॅरोमीटरने काय मोजलं होतं? तो बघा, बॅरोमीटर हे काय मोजलं होतं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजलं होतं, वातावरणाचा दाब मोजला होता. वातावरणाचा जो बॅरोमीटरने काय मोजलं होतं, दाब मोजला जातो, ती पण वातावरणाचा. आणि त्यासाठी पास्कल नावाचं युनिट असतं, लक्ष घ्या, पास्कल. तो पास्कल युनिटने आपण काय बोलतो, वातावरणाचा दाब मोजतो. पास्कल इज द युनिट. ठीक आहे, टेम्परेचर तुम्हाला म्हणजे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो, केल्विन मोजतो, मोजतो फॅरनहाईट मध्ये मोजतो. ठीक आहे, रेन मोजण्यासाठी रेन गेजचा वापर होतो, रेन गेज. विंड मोजण्यासाठी तुम्हाला माहिती आहे अनोमीटर, आता जो आपण बघितलेला. ठीक आहे, ज्या तुम्हाला महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्यातच क्लिअर करून घ्यायच्या. नेक्स्ट, विथ द हेल्प ऑफ द विच इंस्ट्रुमेंट द डेन्सिटी ऑफ द मिल्क इज नोन. दुधाची डेन्सिटी कशावरून काढलं जाते? दुधाची घनता कोणत्या यंत्रसाहाय्याने ओळखली जाते? क्वेश्चन नंबर 6 पटेशन टाइप काय करायचं, चॅट बॉक्स मध्ये दिसते मला. अथर्व सावंत, अजून कोण टाकते पटपटा? सिद्धी काजळे, प्रवीण देशमुख. येस, तो दुधाची डेन्सिटी मोजण्यासाठी लॅक्टोमीटर नावाचं इंस्ट्रुमेंट वापरलं होतं. ठीक आहे, त्याने आपण मिल्क डेन्सिटी बघितलं होते. नेक्स्ट, गॅल्व्हनोमीटर मोजण्यासाठी काय कशासाठी वापरला होता? खालचा प्रश्न होता मराठीमध्ये इथं आला. गॅल्व्हनोमीटर इंग्लिश वरती गेला. गॅल्व्हनोमीटर मोजण्यासाठी कशासाठी वापरतो? लक्षात घ्या, दोन वस्तू आहेत, एक म्हणजे गॅल्व्हनोमीटर, एक म्हणजे अमीटर. ह्या दोघांच्या सहाय्याने काय मोजलं जातं? दोघांच्या सहाय्याने विद्युत शक्ती म्हणजे करंटच मोजला होता. दोघांचा उपयोग करंट मोजायला होतो, इलेक्ट्रिक करंट. दोघांनी मोजू शकतो, दोघांना थोडासा फरक असतो, तो तुम्हाला काही गरजेचं नाही एवढा, पण माहित असणं गरजेचं आहे फक्त. की फ्रॉम विच मॉन्युमेंट डिड द इंडिया अडॉप्ट इट्स नॅशनल एम्बलम. नॅशनल एम्बलम इंडियाने कुठून घेतले? भारताने आपले राष्ट्रीय चिन्ह कोणत्या स्मारकामधून घेतलेलं आहे? टाईप करायचंय क्वेश्चन नंबर 8 साठी पटदिशी दिसलं पाहिजे पटापट टायपिंग. इथं येते का नाही तुम्हाला? भारताचे जे मॉन्युमेंट जे एम्बलम आहे ते सारनाथ हे मध्य प्रदेश मध्ये आहे, तिथून घेतलेलं आहे. तुम्हाला एम्बलम वरती खूप प्रश्न पडतात, ह्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवला होता युट्यूबला आहे माझा, की एम्बलम मध्ये काय काय आहे, कुठं हत्ती आहे, कुठं घोडा आहे, कुठं ते चक्र कुठं आहे, चक्रामध्ये किती कांडे आहे, रेषा आहे, त्याला आपण आरे बोलतो. हे सगळे मी सांगितलेले आहे. 24, ऑल विच कलर्स आर बिंग यूज इन द इंडियन नॅशनल फ्लॅग. इंडियन नॅशनल फ्लॅग मध्ये कुठले कुठले कलर आहेत? इंग्लिश मधूनच सांगा. भारतीय राष्ट्रध्वजामध्ये कोणते रंग वापरले जातात? भारतीय राष्ट्रध्वजामध्ये कोणते रंग वापरले जातात? त्यामधले काही ऑल ऑफ दिस इज द आन्सर हियर. सगळेच वापरतो ना आपण ह्यातले, पांढरा, भगवा आणि हिरवा. विच इज द नॅशनल अॅनिमल ऑफ इंडिया. इंडिया द नॅशनल अॅनिमल कुठला आहे? काल चर्चा झाली आपली आहे ना. रॉयल बेंगॉल टायगर नॅशनल अॅनिमल आहे. त्याच्या अगोदर हे होता ना, एलिफंट होता ना का? नाही, कुठला होता? त्याच्या अगोदर लायन होता, त्यानंतर रॉयल बेंगॉल टायगर झाला होता. क्वेश्चन नंबर 11, व्हॉट डज द व्हाईट कलर इन अवर इंटरनॅशनल फ्लॅग सिग्निफाईज. इंटरनॅशनल फ्लॅग मध्ये व्हाईट कलर काय सिग्निफाय करतो? करेज, प्रॉस्पेरिटी, काय करतो? तो बघा, एक जो व्हाईट कलर आहे तो ऍक्च्युली पीस पण आहे. ठीक आहे, दुसरा आहे ट्रूथ. काय करतो? ट्रूथ. बाकी प्रॉस्पेरिटी हा ग्रीन कलर शो करतो. ठीक आहे, सॅक्रिफाईस हा पण एक ऑरेंज कलर शो करतो. तर आपण करेज पण ऑरेंज कलर शो करतो. तर ऑप्शन नंबर सी इज द आन्सर हियर. समजलं? ऑप्शन नंबर सी इज द आन्सर हियर. नेक्स्ट आहे.
प्रश्न खूप भारी आहेत बरं का याच्यामध्ये. हे सगळ्याच प्रकारचे प्रश्न होते ऍक्च्युली. क्वेश्चन पेपर तयार करायचे होते मला तुमच्यासाठी, पण हे मग म्हटलं हे एवढा कमी वेळ आपल्याला म्हणून हे सगळेच काढले, तरी अजून खूप प्रश्न त्यापैकी शिल्लक आहेत. व्हील आणि इंडियन व्हील भारतीय राष्ट्रध्वजाच्या चाकाला किती स्पोक असतात? व्हील ऑन इंडियन नॅशनल फ्लॅग हॅज हाऊ मेनी स्पोक्स, त्यामध्ये किती स्पोक्स आहेत? खेळपासून मी टाकायचे भारतीय भारतीय ध्वजावरील त्याच्यामध्ये किती स्पोक आहेत. येस ऑप्शन नंबर सी 24 स्पोक आहेत. आणि हे जे तो व्हील लॉपला होता ते जे व्हील आहे त्याला काय म्हणलं, व्हील ऑफ लाईफ किंवा ड्युटी किंवा लॉ असं म्हणलं होतं. ठीक आहे चला आपण व्हील ऑफ लाईफ. देन व्हॉट डज द व्हाईट कलर इन द नॅशनल फ्लॅग रिप्रेझेंट? व्हाईट कलर हा काय दाखवतो याच्यामध्ये? परत टाईप करायचं क्वेश्चन नंबर 13. व्हाईट कलर काय सांगतो? पीस अँड ट्रूथ, शांतता आणि सत्य सांगत असतो. नेक्स्ट द युनिटी इन डायव्हर्सिटी इज द नॅशनल आयडेंटिटी ऑफ इंडिया, हे खरं आहे का? युनिटी इन डायव्हर्सिटी इज द नॅशनल आयडेंटिटी ऑफ इंडिया, खरं आहे का? नो ऑब्वियस कांट से ऑर राईट. समजते का प्रश्न? मराठीमध्ये असा येणार तो, विविधतेमध्ये एकता ही भारताची राष्ट्रीय ओळख आहे, खरंय का? यापैकी काही नाही, सांगता येत नाही, बरोबर आहे काय आहे? यस बरोबर आहे, विविधतेमध्ये एकता ही आपली ओळख आहे भारताची. देन प्रेझेंट फ्लॅग ऑफ इंडिया वॉज डिझाईन बाय हुम? प्रेझेंट फ्लॅग कोणी डिझाईन केलता? कुणी केलता? पिंगली वैंकय्या वेंकय्या आंध्र प्रदेश मधल्या, त्यांनी हा डिझाईन केला होता फ्लॅग. देन द नॅशनल अँथम ऑफ इंडिया वॉज सन फॉर द फर्स्ट टाइम इन विच सेशन ऑफ द इंडियन नॅशनल कॉंग्रेस? इंडियाचं जे नॅशनल अँथम आहे ते कोणत्या सेशनला म्हणजे गायलं गेलं कॉंग्रेसच्या मीटिंग मध्ये, कोणत्या साली कधी झालं आणि कुठं झालं सेशन? मी टाईप करायचंय. असे प्रश्न पण झाले होते आपल्या याच्या अगोदर, फक्त हे महत्वाचे असतात थोडेसे. येस तो बघा, याचं उत्तर आहे कलकत्ता. कोलकत्तामध्ये 1911 साली हे ज्यावेळेस गायलं गेलं होतं, अधिवेशन होतं ना त्यावेळेस गायलं गेलं होतं. कलकत्तामध्ये 1911 साली फर्स्ट टाइम इंडियाचं नॅशनल अँथम तिथे गायलं गेलं होतं. ओके नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेट ऑफ फोर पिलग्रिमेज साइट ऑफ इंडिया प्रॉपरली नोन एज द चार धाम? इंडियामध्ये चार धाम जे आहेत ते कुठले चार धाम आहेत? भारतातील चार तीर्थक्षेत्रापैकी कोणता चार धाम म्हणून प्रसिद्ध आहे? ते इंडियामध्ये चार धाम. आणि 100% तुम्हाला माहिती आहे चार धामवर आपण चर्चा पण केली होती रिलीजन मध्ये, आठवते का? पहिली पिढी खूप अगोदर. तर कुठले कुठले चार धाम आहेत असं विचारलेले. चार वर्ष टाईप करायचंय, चार धाम असं विचारलेलं आहे. बघा खूप जण याचे उत्तर चुकत पण आहेत, लक्षात घ्या. चार धाम जे इंडियामध्ये आहे त्याच्यामध्ये चार हे पण आहेत, काय म्हणतो आपण, शंकराचार्य. आणि ते त्याच्यामध्ये आहेत ते बद्रीनाथ, हे म्हणजे बद्रीनाथ म्हणजे उत्तराखंड मध्ये, द्वारका हे गुजरात मध्ये, पुरी ओडिसा मध्ये, आणि रामेश्वरम हे तामिळनाडू मध्ये आहे. असे चार धाम आपल्या इंडियामध्ये आहेत. ऑप्शन नंबर बी वॉज द आन्सर हियर. समजलं का? नेक्स्ट, वेर इज द फेमस मीनाक्षी टेम्पल लोकेटेड हियर? प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कुठे आहे? क्वेश्चन नंबर 18, मीनाक्षी मंदिर फेमस कुठे आहे? पुढे बघा, मदुराई. तो मदुराई इज द आन्सर आहे. मदुराई मध्ये मीनाक्षी टेम्पल आहे फेमस. पहिले प्रॉब्लेम करते हो आहे का नाही, जास्त ते पेजेस असल्यामुळं जाते त्यामधून. त्याच्यावर लिहिता येईल आपल्याला, पण वेळ जाईल का? घेऊ त्याच्यावरून पीपीटी, त्याच्यावर डायरेक्ट घेऊ आपण याचा प्रयत्न करू. ठीक आहे.
ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना? कुठलं झालं तर आपलं कांडसे झालं की हा चार धाम कुठे आहे? आताच बघितलं आपण की इंडियामध्ये चार धाम जे आहेत कुठे आहेत, चार धाम जे आहेत ते बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम, या ठिकाणी इंडियामध्ये चार धाम आहेत. नेक्स्ट, वेर इज द फेमस मीनाक्षी टेम्पल लोकेटेड? आताच आपण बघितलं होतं मीनाक्षी टेम्पल कुठं आहे, मदुराई मध्ये आहे. हु आर द फाउंडर ऑफ ख्रिश्चनिटी? तर ख्रिश्चनिटीचा फाउंडर कोण आहे? हु आर द फाउंडर ऑफ ख्रिश्चनिटी? ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली? आणि त्याचपासून मग तो 2023 साल झाले त्यांच्या स्थापनेपासून. म्हणजे तसं ख्रिश्चन धर्म त्यांनी स्थापन केला पण त्यांच्या जन्मापासून त्याचा फाउंडर आहेत. कोण आहे ते? जेसस ख्रिस्ट, येशू ख्रिस्त त्याचे फाउंडर आहेत. आणि जे पोप असतात ना ते पोप लोक त्यांच्या धर्माचे मेन असतात. हिंदू धर्मामधले मेन सध्या म्हणतात शंकराचार्य यांचं नाव घेऊ शकतो आपण, आणि ख्रिश्चन धर्मामध्ये असतात ते मेन त्यांना आपण बोलतो पोप. देन हाऊ मेनी, ते कुठे आहेत ते पोप? ते जगातला सगळ्यात छोटा देश नाही ना, तिकडे ते पोप असतात त्या ह्याच्यामध्ये. तर हाऊ मेनी वेदाज आर देअर? वेदा किती आहेत, किती वेद आहेत असं विचारले. किती वेद आहे टोटल? त्यामध्ये चार वेद आहेत. ऋग्वेद इज द ओल्डेस्ट वेदा, ठीक आहे. देन ऑन द बँक ऑफ विच रिवर डिड द बुद्धा गेट एनलाइटमेंट? बुद्धांना कोणत्या नदीच्या काठावर ज्ञान प्राप्त झालेली आहे? चॅटबॉक्स मध्ये टाइप करायचं 21 साठी. तो बघा त्यांना प्राप्त झाले निरंजना नदीवर. त्याला दुसरं नाव आहे फाल्गू. त्या नदीचं नाव काय? फाल्गू नाव पण आहे त्या नदीचं. तर निरंजना रिव्हरवर त्यांना ज्ञान प्राप्ती एनलाइटमेंट झाली बोधगयामध्ये, नाही का तिथे ती रिव्हर होती. नेक्स्ट, दार्ली जैन डिस्कार्डेड संस्कृती यूज विच लँग्वेज टू प्रीत द कॉमन पीपल? म्हणजे जे जैन होते आर्ली जे, नाही का, गौतम बुद्ध पण होते, तर त्यांनी कोणत्या लँग्वेज मध्ये लोकांना शिकवायसाठी प्रयत्न केले? संस्कृतचा त्याग केला आणि सामान्य लोकांना कोणत्या भाषेमध्ये शिकवलं त्यांनी? कारण संस्कृत सगळ्यांना कळत नव्हते, मग सामान्य लोकांना कळण्यासाठी त्यांनी कुठल्या वेळेसच्या कुठल्या भाषेचा उपयोग केला होता? गौतम बुद्धांनी सुद्धा, गौतम बुद्धांनी पाली भाषेचा केला होता. आणि त्यावेळेसच्या गौतम बुद्धांनी पाली भाषेचा केला होता. बघा गौतम बुद्धच्या त्या काळात त्यांनी पाली भाषेचा केला होता. तर प्राकृत भाषेचा वापर केला होता जैन यांनी, जे इनिशियल जैन होते त्यांनी, ठीक आहे. प्राकृत, आणि प्राकृत भाषेपासून मराठी भाषा तयार झाली प्राकृत. त्यानंतर जन्माष्टमी इज द हिंदू फेस्टिवल सेलिब्रेटेड टू मार्क बर्थ ऑफ विच ऑफ द फॉलोइंग गॉड? जन्माष्टमी आपण कोणाच्या जन्मदिनासाठी जन्मनिमित्त आपण साजरी करतात जन्माष्टमी? 23, कोण? कृष्ण. तो त्यासाठी हे साजरे केले जाते. पुढचा प्रश्न आहे, बुंदेली, भागेली, मालवी आर द कॉमन रिजनल डायलेक्ट्स ऑफ विच स्टेट? हे कुठल्या कुठल्या ठिकाणची भाषा आहे? बुंदेली, भागेली, मालवी हे कोणत्या सामान्य प्रादेशिक बोली आहेत? आणि हे आपण एकदा बघितलं पण होतं काल परवा, स्पुत्र नाव आलत आहे. इंडियाचा जो मिडल पार्ट आहे ना, इंडियाचा मिडल पार्ट म्हणजे मध्य प्रदेश आहे त्या ठिकाणी हे आहे. तो आन्सर वॉज सी. तर बुंदेल, नाही का, बुंदेली, बुंदेलखंड, माळवा हे सगळं मिडल नाही का आपल्या इंडियाच्या? आणि मिडलला कोण आहे? मध्य प्रदेश आहे. मध्य म्हणजे मध्येच मिडलला. ऑप्शन नंबर सी वॉज द आन्सर. यार खूप जण चुकले होते याला. नेक्स्ट प्रश्न पुढचा, जैनिज्म इज अ ट्रॅडिशन जैन, नाही सॉरी, जैनसेम हा ट्रॅडिशनल ड्रेस कोणत्या राज्याचा आहे? जैनसेम हा कोणत्या राज्याचा पारंपरिक पोशाख आहे? प्रश्न क्रमांक 25, चार मध्ये फक्त 25 दिसलं पाहिजे. कोण आहे ते? 23 टाकते रे, रिमूव्ह करायचं त्यांना. 23 टाकायला बसले ते, 25 उत्तर टाकायचं होतं. नंबर टाकायचा अगोदर मग उत्तर टाकायचं. हाँ, जैन सेम त्याचं काय उत्तर होतं? जैन सेम हा पारंपरिक पोशाख कोणत्या राज्यामधला आहे?
कुठल्या राज्यामध्ये बघा, तर हा आहे मेघालय. कुठल्या राज्यामधले येतो हा? मेघालय. ज्या ठिकाणी नाही का खूप पाऊस पडतो, आणि तिथले वुमेनचा हा पोशाख आहे, आणि ती पण मलबेरी सिल्क पासून वापरतात, म्हणजे सिल्क पासून तो बनलेला आहे. कशापासून? ठीक आहे, तो सिल्क पासून हा पोशाख बनलेला असतो. जैन सेम हा पोशाख आहे त्यांचा. त्यानंतर ढोकळा ह्या फेमस डिश कुठल्या राज्याची आहे? ढोकळा, ढोकळा कुठल्या राज्यापासून राज्याची फेमस डिश आहे ढोकळा? टाइप करायचं पण डिशन 26 साठी. आता बघा 26 साठी पण दिसते मला, टपटा टाइप करायचंय. ढोकळा कोणत्या राज्याचं फेमस डिश आहे? बघा खूप जण काय काय टाकतात ते, थोडंसं कॉमन सेन्स थोडं वापरा, थोडंसं म्हणजे इथं वापरलं तिकडे पण वापर चालायचा अर्थ. ढोकळा दररोज खातो आपण. आता ढोकळा कुठे मिळतो? तो मिळतो आपल्याला सुठम मध्ये. सुठम मोस्टली कोणाचे असतात? गुजराती लोकांचा सुठम असतात. कसतात ना तुमच्या? तो गुजरातचा हा फेमस गोष्ट आहे ढोकळा. बरेच जण हरण टाकायला लागलेत, कोण पंजाब म्हणते. हाय का काय रिलेशन तर हाय का? ह्याचा अर्थ काय म्हणजे कधी त्यांनी विचारच केलेला नाही असं थोडासा, नाही का थोडासा. विच स्टेट अमंग द फॉलोइंग अडॉप्टेड संस्कृती एज वन ऑफ इट्स ऑफिशियल, खालीलपैकी कोणत्या राज्याने संस्कृत ही त्यांची ऑफिशियल भाषा ठेवलेली आहे? त्याच्यावर पण चर्चा झाली आपली, त्याच्यावर पण चर्चा झालेली आहे. प्रश्न क्रमांक काय आहे का? थोडं खाली ठेवा आपण. ट्वेंटी 7. कोणत्या राज्याची भाषा अधिकृत भाषा ऑफिशियल लँग्वेज संस्कृत आहे? कुठल्या आहे? उत्तराखंड. उत्तराखंडला आपण देवभूमी पण म्हणतो. तो उत्तराखंड एकदा आहे सर, उत्तराखंड. उत्तराखंडला देवभूमी म्हणलं तर तिथल्या लोक तिथल्या राज्य सरकारने त्यांची ऑफिशियल भाषा संस्कृत ठेवलेली आहे. विच स्वीट इज डीप फ्राईड अँड डीपड इन शुगर सिरप राऊंड शेपड युजली ऑरेंज इन कलर? अशी कुठली एक स्वीट आहे की जी डीप फ्राय करतात, शुगर तयार असते आणि ते ऑरेंज कलरचं असतं? ठीक आहे बघा, याच्यामध्ये गाजर का हलवा, भाकरवडी, रसगुल्ला, जिलेबी. ध्रुव चाकटा ते डाऊट नंतर टाक ना, इकडे लक्ष दे घेतो सर. पहिले डाऊट आता हे बघ ना इकडे, ह्याच्या सोडवण्या उत्तर टाक मी नंतर, आणि ते तुला गुगल एवढं समोर येते तिथनं बघ ना लगेच. उत्तर नाही बघ म्हटलं मी, ते तुला जे डाऊट पडला ते बघ अगोदर. इकडे लक्ष दे काय आहे. जिलेबी तर सगळ्यांना कळतच आहे का नाही? जिलेबी ऑरेंज कलर मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग डान्स इज अ सोलो डान्स? ह्यातला कुठला डान्स हा सोलो डान्स आहे? विच ऑफ द फॉलोइंग डान्स इज अ सोलो डान्स? इयर सोलो डान्स कोणते ह्यातला? ओडिसी, यक्षगंगा, कुचीपुडी आणि ओटंतुल्ला. ह्यातला कुठला डान्स सोलो डान्स आहे? तुम्हाला काय काय सरे? ओटंतुल्ला हा एक केरळ मधला डान्स आहे. ह्याच्यामुळे तो व्यक्ती स्वतःच गाणं म्हणतो, स्वतः डान्स करतो. त्याच्यामुळे एक डिफिकल्ट डान्स आहे केरळमधला ओटंतुल्ला. हा एक सोलो डान्स आहे, एकट्यालाच करायचा असतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द फेमस स्वीट डिश ऑफ कर्नाटक? कर्नाटकची फेमस स्वीट डिश कोणती आहे? ठीक आहे खाली बघूया आपण. खालीलपैकी कर्नाटक प्रसिद्ध गोड पदार्थ कोणता आहे? सिंपल आहे, आता बघूया. टाइप करायचं 30 साठी उत्तर पट दिशेने. 30 साठी उत्तर टाइप करायचंय. कर्नाटक मधला फेमस कुठला आहे? कशाला पाहिजे स्वरस साऊंड अनम्यूट? हा सर, 29 चा बोल. कोण आते टिक करायचं राहिले इथं. नंतर ते जॉईन सर की पाठवणार आहे मी, त्याच्यावर चेक करना. ओके सर. बोलायचं जगता पण दिशेने. कुचीपुडी सोलो डान्स है ना? नाही ऑनलाईन चोरला होता तो बघा. कर्नाटक मध्ये काय येतो? मैसूर कर्नाटक पाक. मध्ये, कर्नाटक मध्ये काय येतं?
म्हैसूर पार्क, म्हैसूर पार्क नाही पाक, ठीक आहे ना, म्हैसूर पार्क गोड पदार्थ आहे, तुम्ही खाल्ला असेल कधी. आता माईक बंद करायचं. हॉर्नबिल फेस्टिवल किती वेळ झालाय आपलं सांगून. हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा होतो. हॉर्नबिल फेस्टिवल ऐकले तुम्ही, चर्चा झाली आपल्या याच्यावरती. 31 टाइप करते पण तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. खूप फेमस फेस्टिवल आहे. आणि हॉर्नबिल हा एका पक्ष्याचं नाव आहे, तो पक्षी आहे एक फेमस, त्याच्या नावाने हा साजरा होतो. कोण सांगते परदेशीनी. खूप जण टाकतात. हॉर्नबिल हा जो सण आहे पक्षी नाव, तो नागालँडमध्ये साजरा होतो. नागालँड इज द आन्सर हियर. नागालँड, ठीक आहे, दॅट वॉज द आन्सर हियर. समजलं का. विसरताय का तुम्ही. याच्यावर चर्चा केली होती आपण एकदा पाठीमागं, त्या दिवशी दिवस होता हॉर्नबिल. गिव द इक्विवेलंट रँक ऑफ द कॉलोनल ऑफ द आर्मी इन इंडियन नेव्ही. म्हणजे इंडियन आर्मी मध्ये जो व्यक्ती कर्नल आहे त्याचा समकक्ष पाहिजे होता. भारतीय नौदलात आर्मीच्या कर्नलच्या समकक्ष द्या. म्हणजे इंडियन आर्मी मध्ये तो माणूस कर्नल आहे, तर नेव्ही म्हणजे तो काय असेल त्या लेवलची इक्विवेलंट रँक. रँकचे मी तुम्हाला फोटो पाठवले होते, त्याच्यावर चर्चा केली, तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे. तो काय असेल, कॅप्टन, कमांडर, ग्रुप कॅप्टन, कमोडोर, काय असेल तो. जर तो इंडियन आर्मी मध्ये कर्नल असेल तर तो इंडियन नेव्ही मध्ये काय असेल. बघा, तो जर समजा कर्नल असेल तर इंडियन ऍक्टिव्ह म्हणजे काय असेल, कॅप्टन असेल. बघा कॅप्टन. आणि दुसरं काय असतं, ग्रुप कॅप्टन. ग्रुप कॅप्टन तो कुठं असेल, एअरफोर्स मध्ये असेल. आणि तो काय असेल, कर्नल हे इंडियन आर्मी मध्ये असेल. समजलं का. हे झालं आर्मी मध्ये, हे झालं एअरफोर्स मध्ये, आणि हे झालं नेव्ही मध्ये. ऑप्शन नंबर ए वाज द आन्सर. हे इक्विवेलेंट आहेत, कॅप्टन, ग्रुप कॅप्टन आणि कर्नल. नेक्स्ट. इन विच सिटी नॅशनल डिफेन्स कॉलेज स्टुडंट. नॅशनल डिफेन्स कॉलेज कोणत्या राज्यामध्ये येते. इन विच सिटी नॅशनल डिफेन्स कॉलेज कोणत्या शहरामध्ये आहे. बघा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी वेगळं आलं. नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे ट्रेनिंग सेंटर पुण्यामध्ये आहे, पण नॅशनल डिफेन्स कॉलेज हे कुठे बघा, हे आहे न्यू दिल्लीमध्ये आहे. कुठे बघा, न्यू दिल्लीमध्ये आहे. समजलं. विच कंट्री शेअर द शॉर्टेस्ट बॉर्डर विथ इंडिया. इंडिया बरोबर शॉर्टेस्ट बॉर्डर कुठल्या देशाची आहे. टाइप करते 32 साठी बघायचं मला कोण किती विचार टाइप करते. 34 ला इंडिया बरोबर शॉर्टेस्ट बॉर्डर कोणत्या देशाची आहे. कुठल्या देशाची सगळ्यात लॉंगेस्ट कोणाबरोबर. बांगलादेश बरोबर. सगळ्यात छोटे कोणाची. अफगाणिस्तान बरोबर. सगळ्यात छोटी बाउंड्री आपली इंडियाची आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ द बरोबर आहे. तर नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग द ट्रेनिंग कमांड ऑफ द इंडियन नेव्ही. इंडियन नेव्हीची ट्रेनिंग कमांड कोणती. ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं होतं ऑफिसरला, फक्त ट्रेनिंग द्यायचं काम केलं, तिथे कुठली कमांड आहे. साऊदर्न नवल कमांड, नॉर्दर्न कमांड, वेस्टर्न कमांड आणि ईस्टर्न नवल कमांड. सॉरी, इंडियन नेव्हीची म्हणायचं होतं मला. इंडियन नेव्हीची बरं का, इथे इंडियन आर्मी नाही, इंडियन नेव्हीचा प्रश्न आहे हा. जसं आपल्या इंडियाच्या मिडल मधली जी आर्मीचे हेडक्वार्टर आहे पुण्यामध्ये, ते ट्रेनिंग द्यायचं काम करत. तसं साऊदर्न नवल कमांड हे याचं जे हेडक्वार्टर आहे ते कोची मध्ये आहे, आणि कोची हे केरळमध्ये येतं. तर हे काय करतं, ते ट्रेनिंग द्यायचं काम करतो. जे इंडियन शेजारी पोर आहेत त्यांना सिलेक्ट, त्यांना ऑफिसर म्हणून ट्रेनिंग द्यायचं काम कोण करतो, साऊदर्न नेव्हल कमांड करतो. तो आता नेव्हीमध्येच गेलाय ना तो. काय ना, मांडव हेळकर जो आपला विद्यार्थी सैन्य स्कूलला सिलेक्ट झालता, तो आता इंडियन मध्ये एनडीए सिलेक्शन होऊन त्याचा तो ट्रेनिंग आता तिकडे होत असणार आहे कोचीला केरळमध्ये. देन नेक्स्ट, द रेड क्लिप लाईन इज बाउंड्री बिटवीन विच कंट्री. रेड क्लिप लाईन ही बाउंड्री कोणत्या दोन देशांमधली आहे. पंडिशन टाईप करायचा प्रश्न. रेड क्लिप लाईन कोणत्या दोन देशांमध्ये आहे.
इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काय आहे, रेड क्लिप लाईन, असे डिफरंट डिफरंट लाईन आहेत. तुम्हाला माहिती आहे जसं की एक काय ते नाव होतं, 0 डिग्री लाईन, 65 लाईन, काहीतरी त्या लाईनचं नाव होतं बघा, फेमस लाईन आहेत. जसं की तू लिहून घ्या वाटल्यास की अमेरिका आणि कॅनडामध्ये कोणती लाईन आहे हे विचारलं होतं, अमेरिका कॅनडा देशामध्ये कोणती बाउंड्री आहे, किंवा दक्षिण कोरिया साऊथ कोरियाच्या बाउंड्रीला काय म्हणलं होतं, थोडक्यात. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग रँक इज हेल्ड बाय द चीफ ऑफ द नौवल स्टाफ. ठीक आहे, नौदल प्रमुख खालीलपैकी कोणते पद धारण करतात. चीफ ऑफ द नौवल स्टाफ म्हणजे आर्मीचे एकदम मेन मेन चीफ, ते कुठलं ह्याच्यामध्ये त्यांच्या रँक कुठले असते. ॲडमायरल, काय नाव असतं त्याचं, ॲडमिरल. सो ॲडमायरल इज द त्यांची मेन असते. ठीक आहे, आर्मीमध्ये काय असतं, ॲडमायरल त्यांचं मेन असतं. अमंग द फॉलोइंग फास्टेस्ट सुपरसॉनिक क्रूज मिसाईल वर्ल्ड मधलं, जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र कोणतं आहे. कुठलं, ब्रह्मोस, की जे आता पाठीमागं पाकिस्तानवर चुकून पडलं होतं, आणि ब्रह्मोस 2 आणि 3, आता एक नवीन व्हर्जन पण ब्रह्मोस येते. काय उत्तर येतं, ब्रह्मोस, जे रशिया आणि इंडियाने मिळून केले. ब्रह्मोस म्हणजे ब्रह्मपुत्रा ही रिव्हर आपली इंडियामधली, आणि मॉस्को मधली, मॉस्को रिव्हर आहे रशियामधली, त्या दोघांच्या नावावरून ब्रह्मोस नाव तयार झालेले आहे, की जे जगामधलं फास्टेस्ट सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. युनिव्हर्सिटी फिरोज शाह कोटला क्रिकेट ग्राउंड कुठं आहे, कोणत्या सिटीमध्ये आहे, ज्या ठिकाणी ह्या ग्राउंड वरती मॅचेस वगैरे असतात, विशेषतः टेस्ट मॅच त्याच्यामध्ये भरलं जातं या ग्राउंड वरती, कुठे आहे कोण सांगते पण डिशनी फटाफट. यस, ऑप्शन इज नवी दिल्ली, न्यू दिल्लीमध्ये आहे फिरोज शाह कोटला मैदान, फेमस आहे. नेक्स्ट, विच कंट्री विल होस्ट 2026 एशियन गेम्स, जे एशियन गेम्स असतात एशियामधल्या प्लेयरसाठी, तर एशियन गेम्स 2026 ही जी स्पर्धा आहे ती कुठल्या देशामध्ये होणार आहे 2026 मध्ये. रद्द करायचं, कुठं होणार आहे, जपानमध्ये 2026 मध्ये हा एशियन गेम्स होणार आहे. ऑलिम्पिक गेम्स आर हेल्ड ऍफ्टर एव्हरी इयर, ऑलिम्पिक गेम्स दर किती वर्षांनी साजरे होतात, किती वर्षांनी ऑलिम्पिक गेम्स खेळले जातात. क्वेश्चन नंबर 41 दिसते मला, सर्वज्ञ मांढरे पाठीमागे टाकलेले, आत्ता टाकले इतक्यात सोहम शिंदे, कोणी अजून, सोहम बेंद्रे, स्वराज सावंत, टाईप करायचं अनम्यूट नाही जाता, देशमुख, टाईप करायचा प्रश्न इतर, ऋतुराज वाबळे. यस, दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक ह्या येत असतात, आफ्टर 4 इयर्स. ठीक आहे, तरी पण काय ज्यांचं चुकलं होतं, त्यांनी 6 टाकलं होतं, कोणी 5 टाकलं होतं. विच इज द फर्स्ट कंट्री टू होस्ट द मॉडर्न ऑलिम्पिक्स, तशी जगातली कुठली कंट्री आहे की जे पहिला देश आहे की तिने आताचे ऑलिम्पिक्स जे आहे ते जगात पहिल्यांदा ऑलिम्पिक्स होल्ड म्हणजे भरवले होते, म्हणजे कुठली कंट्री आहे. चार बस में टाइप कर, क्वेश्चन नंबर 42, कोणती अशी कंट्री त्यांनी जगात पहिल्यांदा ऑलिम्पिक्स भरवले होते. तो बघा, हे जे ऑलिम्पिक भरले होते त्याच्याबद्दल सांगितले तुम्हाला, आणि हे ऑलिम्पिक स्टार्ट झाले होते की जुन्या सभेपासून, ते कोणाची होती, तर ग्रीस देशाने हे भरले होते, ग्रीक किंवा ग्रीस या देशांमधून स्टार्ट झाले होते ऑलिम्पिक भरवायला. ग्रीक देशामध्ये तुम्हाला माहिती त्यांच्या स्टोरी वगैरे, हार्क्युलस वगैरे, त्यांच्यापासून सुरुवात आहे, खूप आयन्सियंट काळेपासून त्यांनी सुरुवात केली होती.
विच ऑफ द फॉलोइंग कप्स रिलेटेड टू बॅडमिंटन, तर बॅडमिंटन मधला कुठला कप आहे याच्यामध्ये, बॅडमिंटन खेळामधला कुठला कप याच्यामधला, रायडर कप, डेव्हिस कप, उबेर कप और वाल बार्कर ट्रॉफी? कंडिशन टाइप करा रे. सरस सावंत, तुला सांगितलेलं समज नाही का ते, टाईप करायचं आता अगोदर, कशाला अनम्यूट व्हायचं आता, या अनम्यूट व्हायची वेळ नाही. इथं प्रश्न टाईप करावा इथं. हां तर काय बघा यामध्ये, उबेर कप, उबेर कप जो आहे तो वुमेन बॅडमिंटन साठी हा खेळला जातो, दर 3 वर्षांनी असतो. नेक्स्ट, फर्स्ट इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल विनर फ्रॉम द इंडिपेंडेंट इंडिया, ते इंडियामध्ये सगळ्यात पहिले ऑलिम्पिक मेडल वैयक्तिक प्रकारामध्ये कुणी घेतलं होतं, टाईप करायचं क्वेश्चन नंबर 44. दिशेने न वेळ घालवता, एवढा वेळ लागतो काय जीके ला. ठीक आहे, नीरज चोप्रा, अभिनंदन, राजवर्धन सिंह राठोड, केटी जाधव. सगळ्यात पहिलं वैयक्तिक प्रकारामधलं जे मेडल आहे इंडियाला, इंडियामध्ये कुणी घेतलं होतं ह्याच्यावर चर्चा झाली आपली. ह्याच्यावर सांगितलं तुम्ही तुम्हाला की ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात पहिले मेडल कुठले इंडियनने मिळवलं होतं, ते होते आपले कश्यपा जाधव महाराष्ट्राचे, केडी जाधव. काय उत्तर त्याचं, कश्यपा जाधव, केडी जाधव वॉज द फर्स्ट इंडियन, की त्यांना मिळालं होतं ते, सिल्वरच मिळालं असेल तर किंवा हे मिळालं होतं बहुतेक, पण पहिले मिळालं होतं. स्पोर्ट्स वेअर पीपल यूज अ बोर्ड विथ अ स्मॉल व्हील्स, एक खेळ ज्याच्यामध्ये एक लहान चाकाचं बोर्ड वापरतात, तो कुठला खेळ आहे की त्याच्यामध्ये एक लहान चाका असतं त्याला एक बोर्ड असतं चाकाचं, त्या बोर्ड असा कुठला खेळ येतो? कुठला येतो खेळ विचारलाय, खेळ कुठला खेळ येतो? स्केटबोर्डिंग. आणि स्केटिंग तर त्याच्या इंस्ट्रुमेंटचं नाव आलं, पण त्याचं उत्तर काय, स्केटबोर्डिंग इज द आन्सर हियर. नेक्स्ट, फिशेस कशापासून श्वास घेतात, मासा श्वास कशामधून घेतो, स्किन, गिल, नॉस्ट्रिल, लंग्स? मासा श्वास कशामधून घेतो, साधा प्रश्न आहे, मासा श्वास कशापासून घेतो, तरी पण काही कण टाकतात, लंग्स मधून घेतोय म्हणतात, कोण म्हणते नॉस्ट्रिल मधून घेतोय, कसं काय असत, कारण माशाला नाक असतं काय, माशाला काय असत, गिल्स असतात, गिल्स मधून कल्ल्यांमधून तो मासा काय करतो श्वास घेतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फ्रुट्स दॅट आर इटन बाय द ॲनिमल्स आर, म्हणजे काय प्राणी खातात अशी फळे आहेत, प्राणी कसले, चव नसलेला मंद रंगाचा रसाळ परंतु निस्तेज रंगीत, टेस्टेस अँड ड्राय, कुठल्या प्रकारचे फळ प्राणी खातात असं म्हणले सिंपली. तो बघा, झाड जे असतं ना ते प्राण्यांना अट्रॅक्ट करत असतं, की झाडाला असं वाटतं की प्राण्यांनी आपली फळे येऊन खावीत, आणि ते फळ खाल्ल्यामुळे त्याच्या बिया दुसरीकडे पडाव्या, त्याच्यामुळे नवीन झाड तयार व्हावं. म्हणून तुम्हाला एक चर्चा झाली असेल, कधी आयडिया आली असेल की झाडांची जी फुलं असतात, फळं असतात, ते ब्राईट कलरचे असतात आणि ज्युसी असतात किंवा ज्युसी पण असतात, त्याच्यामुळे प्राण्यांनी खावं असं म्हणतात असतात, म्हणजे जेणेकरून त्याचे जे झाड आहे ना, तर आन्सर आहे ज्युसी अँड ब्राईट कलर, ऑप्शन नंबर सी वॉज द आन्सर. तो प्राण्यांना अशी फळं खायला आवडतात. द एनर्जी स्टोर्ड इन द सेल इन द फॉर्म ऑफ, जे आपली सेल असते त्याच्यामध्ये एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये स्टोर होते, आपली जी पेशी असते सेल असते त्याच्यामध्ये कशाच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोर होते? क्वेश्चन नंबर 48 टाईप करायचं, बघूया कोण काय टाईप करते 48 साठी. कंडिशन टाईप करायचं, 48 साठी टाईप करायचं होतं, 48 टाईप करून. खूप जण चुकत आहे या प्रश्नाला, खूप जण चुकत आहे या प्रश्नाला. तुम्हाला प्रश्न कळतोय का, सेल म्हणजे आपली पेशी आली बरं,
सेल म्हणजे कड्यातला सेल, आपल्या बॉडीची जी सेल असते, पेशी असते, त्याच्यामध्ये जी एनर्जी मिळते असते, आपली जी बॉडी सेल असते, सिंगल सेल, त्याच्यामध्ये जी एनर्जी साठवली जाते, तर त्या एनर्जीची करन्सी, म्हणजे जसं आपली 1 रुपया 2 रुपया आपण करन्सी बोलतो, त्याने आपण वस्तू विकत घेतो, तसे आपली बॉडी जी आपली ऊर्जा खर्च करते, आपली एनर्जी, ती त्याला आपण बोलतो एटीपी. काय बोलतो आपण त्याला? एटीपी. तर एटीपीचा लॉन्ग फॉर्म असतो ॲडेनाइन ट्रायफॉस्फेट. तर ह्याला आपण आपल्या बॉडीची करन्सी पण बोलतो आपण. काय बोलतो? करन्सी. करन्सी म्हणजे मुद्रा. जसं आपण रुपीज वापरतो, तसं आपल्या बॉडी, आपली बॉडी करन्सी वापरते एटीपीची, त्याच्यामधून ती खर्च करते. ठीक आहे. खूप जण चुकलेत, 90 च्या वर चुकले, 90% च्या वर. विच अमंग द फॉलोइंग इज अ यंग वन ऑफ हॉर्स? तर घोड्याच्या पिल्लाला काय बोलतात त्याच्यामध्ये, असं सिंपली विचारलेलं आहे. व्हॉट इज द यंग वन ऑफ द हॉर्स? कब, लॅम, फोल ऑर काफ? बघा, आता मराठीमध्ये थोडंसं टायपिंग चुकलेलं आहे याचं. तो घोड्याच्या पिल्लाला काय म्हणलं होतं बघा? फोल असं म्हणलं होतं, पण मराठीमध्ये याचा अर्थच वेगळा आला इथं, पक्षी आला, ह्या मिनिंग चुकीचा आहे इथं. तर इंग्लिशमध्ये फोल, फोल घोड्याच्या पिल्लाला. देन अर्थ वॉर्म ब्रेथ्स विथ द हेल्प ऑफ, तर गांडूळ कशामधून श्वास घेतो? टाईप करायचं बघूया कोणाला काय कळतंय काय. गांडूळ श्वास कशामधून घेतो? पेटिशन टाईप करायचं. टाईप फक्त काहीच काहीच करतात काही जणच. गांडूळ श्वास कशामधून घेतात? यस. तर गांडूळ जमिनीच्या खाली असतं आणि त्याला श्वास घेण्यासाठी काय असतं त्याच्याकडे? स्किन मधून घेत होते, त्वचेमधून ते श्वास घेऊ शकतं. त्यांना अ बेबी कांगारू इज नोन एज. ठीक आहे. तर बेबी कांगारूला काय म्हणलं होतं? बेबी कांगारूच्या पिल्लाला काय म्हणलं होतं? बेबी कांगारूला काय म्हणलं होतं? काय म्हणलं होतं? जॉय. बेबी कांगारूला काय म्हणलं होतं? जॉय म्हणलं होतं. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, हाऊ डू टायगर्स मार्क देअर टेरिटरी? म्हणजे काय? वाघ त्यांचा प्रदेश कसा चिन्हांकित करतात? वाघ त्यांचा प्रदेश. करतात वाघ त्यांचा प्रदेश चिन्हांकित. बाय लिव्हिंग. कुत्र्यांचा पण प्रश्न येतो तुम्हाला, असं नाही का? कुत्र्यांचा प्रश्न आलता होता एकदा. कुत्र्यांचं वेगळं आहे. एकच मिनिट आहे, ते वेगळं उत्तर आलेलं तिकडं, आपण चेक करू एकदा. येस, ऑप्शन नंबर काय झालं उत्तर? सी इज करेक्ट. बाय लिविंग द स्मेल ऑफ द यूरिन. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द यंग वन ऑफ द स्वॅन? स्वॅनच्या पिल्लाला काय बोलतात? राजहंस.
राव झांसाच्या पिल्ल्याला काय बोलतात? राव झांसाच्या पिल्ल्याला काय बोलतात? राजहंसाच्या पिल्लेला काय बोललं होतं? यस, काय बोललं होतं? सिग्नेट, सिग्नेट बोललं होतं. राजहंसाच्या पिल्लेला काय बोलतं? सिग्नेट इज द आन्सर हियर. नेक्स्ट, बाइल ज्यूस इज फॉर्म इन द, बाइल ज्यूस असतो ना आपल्या स्टमक मध्ये, बाइल ज्यूस तयार होतो, पित्तरस, तो कुठे तयार होतो? आपलं जे पित्तरस असतं, बाइल ज्यूस, तो कुठे तयार होतो? पोटामध्ये. ठीक आहे, सॅलिवरी ग्लँड तर तोंडामध्ये असते आपल्या इथं स्टार्टिंगला, जिभेमध्ये होतं. तसं त्या बाइल ज्यूस पित्तरस हा लिव्हर मध्ये तयार होतो, लिव्हर प्रोड्यूस करतो, त्याला काय करतो? लिव्हर त्याला प्रोड्यूस करतो. नेक्स्ट, गॉयटेटिस इज कॉज्ड टू डिफिशियन्सी ऑफ, गलगंड हा रोग काय कमी पडल्यानंतर नव्हतो, गलगंड रोग काय काय पडला? क्वेश्चन नंबर 55. प्रदूषण टाईप करायचं काय जंत्र, काय नाही करते, न करते, काय चालू ते लक्षात घ्या. इकडं जर आपल्याला बॉडीमध्ये आयोडीन कमी पडलं तर गलगंड होतो, जर आपल्याला आयर्न कमी पडलं तर अॅनिमिया होतो, जर कॅल्शियम पडलं कमी तर बोनचा रोग होतो. ठीक आहे, फॉस्फरसचा काही प्रॉब्लेम नाही. हा, देन विच डिसीज ऑकर्स ड्यू टू द लिव्हर डॅमेज, लिव्हर यकृत खराब झाल्यामुळे कोणता रोग होतो? पॅरालिसिस, पोलिओ, स्कर्वी ऑर जॉन्डिस? लिव्हर डॅमेज झाल्यानंतर काय होतं? लक्षात घ्या, काय पण टाका लागलं, काय कोण सी टाकते, कोण काय टाकते, लक्षात घ्या. स्कर्वी हा रोग विटॅमिन सी कमी पडल्या होतो, समजते का? हे बेसिक होतं ना, तुम्ही कसं गडबड करताय याची. हा विटॅमिन सी कमी पडल्यानंतर होणारा रोग पण नाही तो ऍक्च्युली, पण हा डिसीज म्हटले तो एक डिफिशियन्सी डिसीज आहे. पण ज्यावेळेस एखादा लिव्हर डॅमेज, त्यावेळेस त्याला जॉन्डिस होतो, म्हणजे त्याला कावीळ होते, काय होतं त्याला? कावीळ होते त्याला. तो पॅरालिसिस तर वेगळा आहे, पोलिओ तर हा तुम्हाला माहिती आहे पोलिओच्या व्हायरसमुळे होतो, हा व्हायरस डिसीज आहे ना, पोलिओ, पोलिओ नावाच्या व्हायरसमुळे होतो, व्हायरसमुळे होणारा. ठीक आहे, स्कर्वी हा डिफिशियन्सी डिसीज आहे, व्हिटॅमिन सी मुळे होतो. 57. नेक्स्ट, द फूड प्रिझर्वेशन मेथड इन विच मॉइस्चर प्रेझेंट इन द फूड इज रिमूव्ह, अशी कुठली अन्न संरक्षण पद्धत आहे त्याच्यामध्ये ओलावा काढून टाकला जातो, त्याला काय बोलतात? किती सिम्पल प्रश्न आहे बघा, तरी पण बहुतेक चुकणार. 57 टाईप करायचे आणि उत्तर टाकायचे, 57 नंबर टाईप करून उत्तर टाकायचे चॅट बॉक्स मध्ये. पण दिसतंय मला सोम शिंदे, प्रथमेश साबळे, महेंद्र देशमुख, गडदे, साधं लॉजिक लावत जावा, लेटे नाही का तरी तुमचे उत्तर बरोबर आहेत, साधं लॉजिक लावलं तरी आहे का? पाय काय संबंध आहे का वाबळे लोणचं टाकायचं आणि अन्नामधलं पाणी काढायचं, ह्यात काय संबंध आहे का? साधे साधे उत्तर असतात तरी तुम्ही वेगळे उत्तर टाकता, त्यामुळे तुम्ही पेपर मध्ये पण चुकणार आहे असं मला वाटतं. तुम्ही तुमची मेंटॅलिटी चेक करा. त्याने सांगितलं ना की ओलावा काढायचं, म्हणजे वाळवायचंय त्याला, तर ड्राइंग करावं लागेल त्याचं, वाळवावं लागेल त्याला. ऑप्शन नंबर सी एवढं सिम्पल उत्तर होतं, तरी पण खूप जण चुकतात आहे. ठीक आहे, सॉल्टिंग करायचं म्हणजे काय? मीठ टाकायचं, ते मीठ टाकतात का लोणच्यामध्ये वगैरे, त्यांना ते टिकण्यासाठी, तर रोगजंतू वाढत नाही, पण आपला वाढवायचा विषय चालू आहे ना, समजतंय का? विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज कॉज्ड ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी, विटॅमिन डी कमी पडल्यामुळे काय होतं? ठीक आहे, कुठला रोग या ठिकाणी होतो? अशक्तपणा, गलगंड, बेरी बेरी, कुठला रोग होतो? चार मिनिट टाईप करायचे 58 साठी. परदेशी कुठला होतो? रिकेट्स, काय नावाचा भाग आहे? रिकेट्स. ऑप्शन नंबर सी मुडदूस हा रोग होतो, रिकेट्स काय म्हणतात? मुडदूस हा रोग होतो. नेक्स्ट, दॅट इज एन एक्झाम्पल ऑफ स्ट्रीम्ड, स्ट्रीम्ड फूड, यातलं कुठलं फूड हे स्ट्रीमला आहे?
वाफवलेला पदार्थ कुठला आहे? वाफवलेला पण डिशनच्या पासून उत्तर टाकायचंय. क्वेश्चन नंबर 59, पण डिशन टाकायचंय. कुठला पदार्थ वाफवलेला आहे याच्यामध्ये? फार इझी आहे, तुम्ही खाल्ला असेल तुम्हाला माहितीच असेल. इडली. तो इडली हा पदार्थ काय असतो? वाफ दिलेला असतो, वाफवलेला असतो, स्टीमड असतो. देन विच विटॅमिन हेल्प्स इन क्लोटिंग ऑफ द ब्लड? तर हे पण झाले आपलं आर्मीच्या वेळेस प्रश्न झालाय आपला, की आपल्या रक्त गोठण्यासाठी कुठलं विटॅमिन आपला मदत करतं, रक्त गोठण्यासाठी कुठलं विटॅमिन मदत करतं? ठीक आहे, कुठलं विटॅमिन के? लक्षात घ्यायचं आन्सर काय? विटॅमिन के हेल्प्स इन ब्लड क्लोटिंग. विटॅमिन डी तुम्हाला माहिती आहे बोन साठी असतं, त्याच्यामुळे रिकेट रोग होतो. विटॅमिन ए जे आहे ते विटॅमिन ए आला असतं ना स्किनला, असतं ना विटॅमिन ए. आणि ई कासाठी असतं विटॅमिन ए आणि ई तर डोळ्याला असतं ना अ जीवनसत्व, डोळ्याला असतं आहे आणि ई जे आहे ते स्किनला. नेक्स्ट, डिफिशियन्सी ऑफ आयोडीन, आयोडीन मुळे काय होतं? परत एकदा प्रश्न रिपीट आला आहे हा. डिफिशियन्सी ऑफ आयोडीन कॉजेस काय होतं? कुठे गेला तो? गॉइटर, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, हु इज द प्रेझेंट कमांडर ऑफ द एनडीए? एनडीएचे कमांडर कोण आहे सध्या? एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, हे पुण्यामध्ये आहे. त्याचं कमांडर कोण आहे? त्याचं पैकी हेडमास्टर असतात, कमांडर असतात, ज्यांना इंडियाचे सिलेक्शन होते ते पुण्यामध्ये सेंटर आहे त्याचं. काय नाव असं त्यांचं? व्हाईस ॲडमिरल अजय कोचर सध्या इंडियाचे कमांडर आहेत, जे पुण्यामध्ये असतं ना त्याच्यामध्ये. नेक्स्ट, वेर इज द हेडक्वार्टर ऑफ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट? डीआरडीओ. डीआरडीओ ही आपल्या भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आहे, जी आपल्या इंडियन मिलिटरीसाठी वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप करते, वेपन्स वगैरे. ती कुठं आहे? कोलकाता, न्यू दिल्ली, पुणे, डेहराडून. टाईप करायचं पण दिशेने. डीआरडीओचं जे हेडक्वार्टर आहे सध्या कुठे येते? इट इज इन न्यू दिल्ली मध्ये आहे, नवी दिल्ली मध्ये डीआरडीओचं हेडक्वार्टर आहे. देन विच मिशन ऑफ नासा ब्राउट फर्स्ट ह्युमन टू द मून? तर कुठल्या मिशनद्वारे नासाने पहिला माणूस चंद्रावर पाठवला होता? नासाच्या कोणत्या मोहिमेने पहिला माणूस चंद्रावर आणला होता? बोल सांगते. काय नाव त्याचं? एक जण टाकते, बाकीचे झोपले बिपले काय जागेवरच. कॅमेरा का बंद यायचं याचं सगळ्यांना? तेजस आव्हाड, बरेच जण आहेत. इताफे. काय अपोलो मिशन? आन्सर वॉज अपोलो मिशन. अपोलो मिशनने पहिला माणूस चंद्रावर नेला होता. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑफिशियल लँग्वेज ऑफ युनायटेड नेशन? ह्यातली कुठली भाषा ही ऑफिशियल लँग्वेज नाहीये युनायटेड नेशनची? कुठली नाहीये? अरेबिक तर आहे, ठीक आहे, त्यानंतर कुठली? इंग्लिश तर आहेच, त्यानंतर कुठली बघा? स्पॅनिश आणि जर्मन दोन्ही पैकी एक बघा. कुठली भाषा नाहीये युनायटेड नेशनची? चायनीज आहे, फ्रेंच आहे, रशियन आहे. चायनीज पण आहे बरं का भाषा त्यांची, रशियन पण आहे, फ्रेंच पण आहे, पण त्याच्यामध्ये जर्मन भाषा नाहीये. जर्मनला कसं घेतात? कारण ते जर्मनीमुळे तर सेकंड वर्ल्ड वॉर झालं, तर मग जर्मनची भाषा ते जर्मनला त्यांनी एवढी किंमत दिलीच नाही. ठीक आहे, बाकी चायनीज आहे, रशियन आहे त्याच्यामध्ये अजून. देन हु चेअर द गव्हर्निंग काउन्सिल ऑफ नीती आयोग? नीती आयोगाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतं किंवा कोण करतात? नीती आयोग देशामधला महत्वाचा आयोग असतो हा, डेव्हलपमेंट कशी करायची हे ठरवतात सगळे. तर याचे अध्यक्ष कोण असतं? असं घ्या, नीती आयोग हा आपले प्राईम मिनिस्टर चालवतात, तयार केलेला आहे. त्याचे अध्यक्ष कोण असतं? प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. त्याच्या मीटिंगचे अध्यक्ष कोण असतं? प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे. समजलं? ना
नेक्स्ट, द हेडक्वार्टर ऑफ इंटरनेशनल रिन्यूएबल एनर्जी रिसोर्स कुठं आहे? इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी रिसोर्स, रिन्युएबल म्हणजे काय, जी एनर्जी आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो, याचं हेडक्वार्टर कुठं आहे? जिनिवा, अबुधाबी, दुबई, वॉशिंग्टन. इन रिन्युएबलचा अर्थ काय, जी एनर्जी आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो त्याला बोलतो आपण. मग ते हा प्रश्न एकदा झालेला आहे आपला कधीतरी, कधी झालं सांग कुठं झालं होतं, दुबई. तर दुबई याचं हेडक्वार्टर आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश्ड टू एड द वाउंडेड सोल्जर, म्हणजे काय, जखमी सैनिकांना युद्धाच्या वेळी जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आली आहे? टाईप करायचं, यापैकी कोणती संस्था टाईप आहे की जी युद्धामधल्या जखमी सैनिकांना मदत करते, कुठले येते? आणि त्या संस्थेच्या वरूनच डॉक्टरांच्या इथं पण, डॉक्टरांच्या तुम्ही बघितलं हॉस्पिटलला असं एक प्लसचं चिन्ह, असं चिन्ह असतं प्लस, कशामुळे असते, इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटी असते का, इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटी याचं जे आहे त्याच्यामुळे ती सैनिकांना मदत करते, त्याचं कामच आहे. WHO हे युनायटेड नेशनची वर्ल्ड हेल्थ साठी काम करते, जसं कोरोनामध्ये त्यांनी काम केलं. वर्ल्ड बँक ही युनायटेड नेशनची संस्था आहे, देशांना कर्ज देणे, मदत करणे, पैशामध्ये मदत करते. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही पण युनायटेड नेशनची संस्था आहे, कामगारांना मदत करते. आणि हे कधी स्थापन झाले, यांचे हेडक्वार्टर कुठे आहे, लक्षात घ्या. प्रश्न विचारला जातो की ही जे संस्था तुम्हाला दिसत येते, ICRC, WHO, जागतिक बँक, ह्या कधी स्थापन झाले, यांचे हेडक्वार्टर कुठे, हा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला एका प्रश्नावरून अनेक प्रश्न तयार करायचे, समजलं का? हु इज द फर्स्ट इंडियन टू विन द नोबेल प्राइज, कुठले फर्स्ट इंडियन त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं? सगळ्यांना पाठ आहे काय याचं नाव, तर रवींद्रनाथ टागोर वॉज द फर्स्ट इंडियन हिअर, ठीक आहे. त्यांनी हु अमंग द फॉलोइंग आर द फर्स्ट रिसिपियंट ऑफ द राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, ज्याला आता आपण काय ते हॉकीचे जादूगार काय ना, त्यांच्या नावाने आपण तो पुरस्कार दिला जातो सध्या. कुणाला मिळाला होता हा पहिल्यांदा पुरस्कार, हा पण झालाय. कुणाला मिळाला होता, विश्वनाथन आनंद, जे बुद्धिबळ मध्ये चेस मधले एक महत्वाचे प्लेयर होते, आहेत अजून पण, ठीक आहे. त्यानंतर ना, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग वर्क हॅज अ वासदेव मोही बिना वॉटर 29 रोजगार, खालील पैकी कोणत्या कार्यासाठी वासदेव मोही यांना 29वा सरस्वती सम्मान प्रदान करण्यात आला? त्यांचं कुठलं असं पुस्तक होतं, सॉन्ग फॉर अ न्यू डे, चेकबुक, लॉस्ट चिल्ड्रन आर्चिव, द स्ट्रेंजर डायरीज, कुठल्या पुस्तकासाठी त्यांना सरस्वती सम्मान पुरस्कार दिला गेला वासुदेव मोही यांना? त्यांच्या त्या पुस्तकाचं नाव काय होतं सांगतो तुम्हाला मी, काय होतं पुस्तक नाव, चेकबुक होतं, चेकबुक, बँकेमध्ये असं चेकबुक, तसं तर चेकबुक नाव होतं त्यांच्या पुस्तकाचं. विच इज द हायेस्ट स्पोर्ट अवॉर्ड इन इंडिया, इंडियामध्ये स्पोर्ट मधला हायेस्ट अवॉर्ड कोणता आहे, कुठला आहे स्पोर्ट मधला हायेस्ट अवॉर्ड कुठला आहे इंडियामधला? ऑप्शन नंबर डी, अर्जुन अवॉर्ड इज द हायेस्ट अवॉर्ड इन द स्पोर्ट इन इंडिया, समजलं का? हॅलो, अर्जुन अवॉर्ड सगळ्यात मेन आहे स्पोर्ट मधला, कळलं का? क्वेश्चन नंबर 72, एकच मिनिट, 72 मध्ये मेजर ध्यानचंद आव्हान हायेस्ट अवॉर्ड आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, अर्जुन अवॉर्ड नाही आहे ते बरं का, प्रमुख ध्यानचंद असं नाही का, राजीव गांधी खेलरत्न होता जस, त्यांनी परत ध्यानचंद केला, तो ध्यानचंद अवॉर्ड त्या ठिकाणी येतो, ठीक आहे. आता याला रद्द करायचं म्हणलं काय आहे का, आपल्याकडे इरेजर आहे तो, काय करत बघा, ध्यानचंद्र खेलरत्न अवॉर्ड हा मेन आहे. पण मला वाटते अर्जुन अवॉर्ड बद्दल आपण काहीतरी बघितलं होतं, एकदा चेकआउट करूया आपण ह्याला, एक मिनिट. खेलरत्न अवॉर्डच हायेस्ट आहे, विषय नाही त्याला, ठीक आहे. ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हायेस्ट अवॉर्ड आहे, ठीक आहे. इन विच फील्ड द अर्जुन अवॉर्ड इज गिव्हन, हा असा प्रश्न विचारला होता बहुतेक मी त्याला गलत समजलं होतं, की असा सारखा प्रश्न येतोय, अर्जुन अवॉर्ड कोणत्या फील्ड मधला आहे, टाईप करायचं पडत दिशेने.
कुठल्या खेळामधला? तो खेळामधलाच आहे ना, स्पोर्ट मधला आहे तो. नेक्स्ट, आउट ऑफ फॉलोइंग लिस्ट परमवीरचक्र चक्र अवॉर्डेड, हुज अवॉर्डेड विथ पीयूष ड्यूरिंग कारगिल, कुणाला याच्यामध्ये कारगिल युद्धा दरम्यान त्यांना त्यासाठी त्यांना मिळालं होतं परमवीर चक्र. पीवीसी म्हणजे परमवीर चक्र जे आहे ते कारगिल युद्धासाठी कोणाला मिळालं होतं? त्यांच्यावर एक मूवी पण आला होता पाटीमधून, कोण होतं? कॅप्टन विक्रम बत्रा. यांचा मूवी आलता ना कारगिल युद्ध, टेकड्यावरती गेलते लोक. आणि तुम्ही बरेच जण बी टाकत होता, मेजर सोमनाथ शर्मा हे पहिले परमवीर चक्र त्यांना मिळालं होतं. ठीक आहे, त्यांना पहिले मिळालं होतं, पण कारगिल युद्धामध्ये ज्यांनी हे केलं ते कोण होते? कॅप्टन विक्रम बत्रा होते. त्यांच्यावर मूवी पण आलता कारगिल वरती. कस काय तुम्ही असा गोळ केला, कसं म्हणा तुम्ही? असंच चुकतं आहे का नाही? म्हणजे अभ्यास करताय, थोडं डोकं लावा, पेपरला पण डोकं लावा लागेल तुम्हाला, घर राहू नका. द विच अमंग द फॉलोइंग द गॅलंट्री अवॉर्ड ऑफ इंडिया, इंडियाचा गॅलंट्री अवॉर्ड, खालीपैकी कोणता भारताचा शौर्य पुरस्कार आहे? विच इज द गॅलंट्री, गॅलंट्री म्हणजे शौर्य पुरस्कार कोणता? याच्यामधला टाईप करायचं पटदिशी चॅट बॉक्स मध्ये, 75 साठी पटदिशी. कुठला आहे? परमवीर चक्र इज द गॅलंट्री अवॉर्ड फॉर इंडिया. डू विच फील्ड आर जर्मनी ग्रॅमी अवॉर्ड रिलेटेड, तो ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पंडिशन टाइप करायचा आहे, ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ग्रॅमी अवॉर्ड फार फेमस आहे तो, कशासाठी आहे? संगीत क्षेत्रासाठी तो फेमस आहे, म्युझिक डिरेक्टर म्युझिक वाल्यांना दिला जातो. द फर्स्ट इंडियन टू गेट द ऑस्कर अवॉर्ड, परत एकदा आलाय ऑस्कर, नाही नाही हे वेगळा आलं. द फर्स्ट इंडियन टू, असे कुठले आहे त्यांना ऑस्कर अवॉर्ड दिला होता? ऑस्कर अवॉर्ड कशामधला आहे? ऑस्कर अवॉर्ड हा फिल्म मधला एक जगातला सगळ्यात टॉपचा अवॉर्ड असतो फिल्म मधला, नाही का? तसे कुठले फर्स्ट इंडियन आहे त्यांना ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता? फर्स्ट ठीक आहे, काय नाव त्यांचं बघा, पहिले मिळाला होता भानू अथय्या यांनी गांधी नावाचा, पण त्याचा डायरेक्टर फरगणचा होता, त्यांनी गांधी नावाचा पिक्चर केला आणि त्याला हे मिळालं होता. आणि भानू अथय्या यांना त्यांनी कॉस्ट्युम डिझाइनिंगसाठी त्यांना पहिले इंडियन त्यांना ऑस्कर अवॉर्ड मिळाला त्या पिक्चरचा. ठीक आहे, त्यानंतर विच इज द हायेस्ट ऍक्टिव्ह व्हॉल्केनो इन द वर्ल्ड, म्हणजे हायेस्ट आणि ऍक्टिव्ह व्हॉल्केनो असा कुठला आहे? इटना, वसुवायस, ओजोस देल सालाड, कोटोपॅक्सी. जगातील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी कोणता आहे? जास्त सक्रिय, हायेस्ट म्हणजे खूप सक्रिय येतो असा, कंटिन्यू त्याच्यामधून लावरच बाहेर पडत असतो असा, आता जगातला कंटिन्युअस हायेस्ट ऍक्टिव्ह कोणता आहे? त्याचं नाव आहे ओजोस देल सॅलाड, हा अर्जेंटिना देशाच्या बॉर्डरीला आहे, अर्जेंटिना हाईटला येतो, तो खूप ऍक्टिव्ह आहे, अर्जेंटिना आणि चिली या दोन देशांच्या बॉर्डरीवरती आहे हा ओजोस देल सॅलाड. ठीक आहे, हायेस्ट ऍक्टिव्ह आहे. त्यांचा बघा प्रश्न असा विचारलाय, कुठले यातलं स्टेटमेंट करेक्ट आहे? पहिले दिले रिश्टर स्केल इज यूज्ड फॉर मेजरिंग द इंटेन्सिटी ऑफ एन अर्थक्वेक, आणि मार्कुली स्केल इज यूज्ड टू मेजर द मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्वेक. तर तुम्हाला यातलं काय वाटतं खरं? यापैकी कोणतं? मग अ म्हणते यापैकी काही बरोबर नाही, एक जण म्हणते एक बरोबर आहे, एक म्हणते दोन बरोबर आहे, एक म्हणते दोन्ही पर्याय बरोबर आहेत, कुठलं बरोबर आहे? ऍडवर्स मी टाईप करायचे, असे प्रश्न खूप पडतात. आणि त्यावेळेस तुम्ही काय करता? प्रश्न क्रमांक 79, पर्याय बघा, पर्यायकडे खाली अ ब सड अ बकड हे नाही, ही सेंटेन्स आहे, सेंटेन्स साठी खाली पर्याय दिले. तो बघा भूकंपाची तीव्रता म्हणजे रिश्टर स्केलचा वापर, हे खरं आहे पण हे रॉंग आहे, मग ह्याच्यावरून कुठलं खरं येणार? ह्याच्यामधलं पहिलं बरोबर येतंय, म्हणजे फक्त पर्याय एक बरोबर, ऑप्शन नंबर बी. समजलं का? दॅट वॉज द आन्सर हिअर. विच लेअर ऑफ द अर्थ रिस्पॉन्सिबल फॉर सडन रिलीज ऑफ स्टोर्ड एनर्जी इन द फॉर्म ऑफ अर्थक्वेक. तो बघा भूकंपाच्या स्वरूपात साठलेली ऊर्जा अचानक भरवणे, पृथ्वीचा कोणता थर जबाबदार आहे? कोणता शब्द जबाबदार आहे बघा? अप्पर मेंटल, लोअर क्रस्ट, आउटर कोर, इनर कोर. ठीक आहे,
वरचा आवरण खालचे कवच बाह्य गाभा आतील गाभा. वरच आवरण इज द आंसर हियर. म्हणजे जर बोलतो आपण अपर मेंटल इज द आंसर. त्याच्यामुळे मग आतमधली एनर्जी बाहेर पडते, भूकंप येतो. विच अमंग द फॉलोइंग हजार्ड असोसिएटेड विथ अर्थक्वेक. भूकंपामुळं कोणता धोका यातला तयार होतो? काय वाटतं तुम्हाला भूकंपामुळे काय काय होऊ शकते यातली? त्याला बस मी टाईप करायचं ATI साठी पेट दिशेने कोणीच नाही टाईप केलं अजून ATI टाईप करून. पेडिशन टाईप करायचं आहे. कुठल्या भूकंपासाठी? ऑल ऑफ दिस सगळंच होऊ शकतं. सुनामी होऊ शकते, जास्त समुद्रामध्ये भूकंप आला तर लँडस्लाइड होते, आग पण लागू शकते. तो ऑप्शन नंबर ए हे सर्व. नेक्स्ट, विच अमॉंग द फॉलोइंग एरियाज फॉल अंडर द झोन व्ही व्हेरी सेव्हर इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक. म्हणजे खालीलपैकी कोणता भूक भारतातील झोन हा तीव्र भूकंप क्षेत्रामध्ये येतो? दिल्ली, उत्तर प्रदेश, अंदमान निकोबार आणि ओडिशा. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूकंप येऊ शकतो असा कुठला एरिया आहे की तो म्हणजे हाय हाय म्हणजे खूप शक्यता आहे तिथे भूकंप येण्याची, आणि तिथे येत पण असतो सारखा. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर येतं, उत्तराखंड येतं, रण ऑफ कच्छ गुजरातचं येतं तिकडचं ठिकाण, असं ते सगळे हिमालयन रिजन तर येतोच आहे. दिल्ली पण येतं बरं का, पण त्याच्यापेक्षा जास्त आहे अजून अंदमान निकोबार आयलँड्स त्याच्या ठिकाणी पण खूप आहे. त्या ठिकाणी 7 रिश्टर स्केलचा भूकंप येऊ शकतो. त्यानंतर ना, व्हॉट डज द वर्ड सुनामी मीन्स? तर हा शब्द फार हा प्रश्न महत्वाचा आहे, याच्या अगोदर आलता जमलिंग घालतो. तर सुनामी म्हणजे काय असं विचारलं होतं. सुनामी म्हणजे एक मोठी लाट, आणि त्याला बोलतात हार, इंग्लिश मध्ये बोललं तर सुनामी म्हणजे हार्बर व्हेव. ऑप्शन नंबर डी. ब्रेझन काय काय वेगळं टाकत बसतील, तर त्याचा अर्थ आन्सर होतं हार्बर व्हेव. नेक्स्ट, भोपाळ गॅस डिझास्टर दॅट ऑकर्ड इन 1984 एन इज एक्झाम्पल ऑफ. भोपाळ मध्ये गॅस डिझास्टर झालता, गॅस सुटला, हजारो लोक एकाच वेळेस मिली, एका दिवस एका रात्रीमध्ये गॅस सुटला, त्या गॅसमुळे मिली लोक भोपाळ मध्ये 1984 ला. ही घटना काय आहे? एपिडेमिक डिझास्टर, मॅनमेड डिझास्टर, बायोलॉजिकल डिझास्टर, नॅचरल डिझास्टर. मानवनिर्मित आपत्ती, जैविक आपत्ती, महामारी आपत्ती. कसली? एक मॅनमेड डिझास्टर आहे, कारण त्याच्यामध्ये मिथिल आयसोसायनाइड नावाचा गॅस लीक झालता आणि त्याने खूप लोक मेली होती. काय म्हणलं? नेक्स्ट, रिश्टर स्केल वरील रीडिंग अबाउट एट डॅश ऑन रिश्टर स्केल कॅन कॉज सेव्हर डॅमेज कस्ट कॉज बाय अर्थक्वेक. म्हणजे किती रिश्टर स्केलच्या पुढं भूकंप आला तर सगळ्यात मोठा भूकंप येतो असं म्हणतो आपण, त्याला डेंजर भूकंप आहे, आता ह्याच्यामध्ये खूप नुकसान होणार आहे, असा किती रिश्टर स्केलचा भूकंप येतो यायला पाहिजे. लक्षात घ्या, याच्यामध्ये 7 रिश्टर स्केलचा भूकंप आला की सगळ्यात डेंजरस भूकंप असतो, त्याच्यामध्ये खूप नुकसान होतं. समजा रिश्टर स्केलने भूकंप मोजला जातो. विच स्टेट इन इंडिया हॅज मेड अ रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर कंपल्सरी टू ऑल द हाऊस. कोणत्या राज्यामध्ये पाणी साठवणं हे कंपल्सरी केलेलं आहे? कोणत्या राज्याने राज्यातील सर्व घरांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर अनिवार्य केले आहे? तुम्हाला घर बांधायचं ना तर घरावरती पाणी साठवावं लागेल असं कंपल्सरी केलंय, कोणी केलंय? ह्या प्रश्न पण झालाय आपला. तुम्ही हाय का लक्षात काय म्हणतो? बी तामिळनाडू. तामिळनाडूने केलेलं आहे, तामिळनाडू सगळ्यांना कंपल्सरी केले. घर बांधायचं तर घरावर पाणी साठवलं पाहिजे. पिक एन एक्झाम्पल ऑफ वॉटर पोल्युशन. ह्यातलं वॉटर पोल्युशनचं एक्झाम्पल सांगा कुठले येते. जल प्रदूषणाचं ह्यातलं उदाहरण सांगा कुठले येते. जल प्रदूषण कशाने होते ह्यातमध्ये? मोठ्या जहाजातून तेल गळती झाली की जल प्रदूषण होतं, पाणी खराब होतं. देन सर्क्युलेशन ऑफ वॉटर बिटवीन द ओशन अँड लँड इज नोन ॲज.
समुद्र आणि जमीन यांच्यामध्ये जे पाणी खाली वर जातं, वर येतं, खाली येतं, याला काय बोलतो आपण? याला बोलतो आपण वॉटर सायकल, असं आपण बोलतो पाण्याचे चक्र. ठीक आहे. नेक्स्ट 89. हाऊ मच ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर? किती भागावरती वॉटर आहे इंडिया ए पृथ्वीवरती? टू थर्ड बघा नीट बघा, याच्यामध्ये वॉटर किती पार्ट आहे थर्ड बघा. काय टू करणार थर्ड सांगू? 4 5 मिनिट टाइप करा, टू माईकवर सांगू थर्ड नका, माईक बंद करा. कसं जातो तो का पाणी मी जास्त आहे आपल्या इथं, नाही का? तर 2/3 जवळजवळ पाणी आहे, 1/3 त्या ठिकाणी लँड आहे. माईक बंद करायचा आहे, माईकचा आवाज नाही आला पाहिजे. ठीक आहे. इंडियाज अबंडंट ग्राउंड वॉटर इज द विच गेट रिप्लेस एव्हरी इयर. नाही बंद करता येतं मला, मी मुद्दाम चालू केलाय. भारतीय भूजलाचे मुबलकसाठी जे दरवर्षी भरून काढतात, म्हणजे इंडियामध्ये जे ग्राउंड वॉटर आहे ते कोण भरून काढतात दरवर्षी? ग्लेशियर, रेनफॉल, स्नोफॉल, इरिगेशन, कशामुळे इंडियामध्ये ग्राउंड वॉटर भरून निघतं, रिप्लेनिश होतं? कोण सांगते? रेनफॉल 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 तर रेनफॉल मुळे, रेनफॉल पावसामुळे असं होतं. नेक्स्ट, रेनफॉल विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉटर पोल्युटंट हिअर? यातलं कोण वॉटर पोल्युटंट नाही आहे, ज्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होत नाही? लीड, ग्लेशियर, आर्सेनिक, कॅडमियम. सरस तो श्रेयस नावाचा कोणतरी आवाज करते खूप हाँ ठीक है, माइक बंद करा. थोडा जरा याच्यामध्ये कशामुळं पाणी प्रदूषण होणार नाही? तर बघा याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला कॅडमियम, आर्सेनिक, हे सगळे काय माहिती का, हे मिनरल्स आहेत. आणि मिनरल जर पाण्यामध्ये मिक्स झाले हे सगळे, तर विष म्हणजे नाही का, ते विषारी होऊ शकतं. लीड तर खूप घातक आहे. आणि ग्लेशियर म्हणजे बर्फच आला, त्याला हिमनदी बोलतोय. आणि ग्लेशियरला काय बोलतो आपण, दिलं ना हिमनदी, तर हिमनदीमुळे काय होईल? तर हिमनदीमुळे कसं काय वॉटर पोल्युशन नाही होणार? मराठी हिमनदी ऑलरेडी ट्रान्सलेटरची पाण्यापासून प्लेन बनलेली येते आहे. आघाडी लिहिले जाते आघाडी हाँ ठीक आहे, याच तिकडे लक्ष द्यायचं नाही, समजलं का? तर हाउ मच परसेंट ऑफ टोटल वॉटर प्रेझेंट इन द अर्थ अवेलेबल? 2% 2% माइक बंद तर करायचं आहे. हाँ बोलायचं पण दिसणे मी भोकरे. सर आधीच दाखवा ना माझं मी लिव ते झालं तर नंतर माझं लिहायचं श्री बंद भोकरे. ह्याची तुम्हाला मी एन्सर की देणार आहे, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये आन्सर एक्सप्लेन दिलेच, सगळं आहे. तुम्ही नंतर बघा, आता इकडे लक्ष द्या. टू हाउ परसेंट मच परसेंट ऑफ टोटल वॉटर प्रेझेंट ऑन द अर्थ अवेलेबल द फॉर पे? पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी मानवासाठी पहिलं उपलब्ध आहे? फक्त जेवढं सगळं पाणी चट बस बीपी टाकायचं, माईक वर नाही सांगायचं, दर जागतात माईक बंद करायचे. ऑप्शन नंबर किती? सी टू परसेंट 2%. 2%च साधारण बाबा, 2% कमी असावा आता सध्या. सध्या चेक करू आपण त्याला, 1 मिनिट करते सर बघा. 2% कमी आहे, जो उत्तर आहे 1% आहे सध्या, समजलं का? म्हणलं 1% आहे उत्तर येत आहे. 1% फक्त पाणी प्यायला अकल, फक्त 100% एवढं पाणी काय उपयोगाचं नाही. समुद्रामध्ये आहे पाणी, त्याच्यामुळे पाणी वाचवा असं सारखं सांगतात त्याच्यामुळेच. नेक्स्ट, माइक बंद करायचं. विच ऑफ द फॉलोइंग वॉटर हार्वेस्ट सिस्टीम इज प्रॅक्टिस्ड इन द स्टेट ऑफ नागालँड? नागालँड मध्ये पाणी साठवण्यासाठी जी सिस्टीम आहे ती कुठली आहे असं सांगायचं. चार मध्ये आपला हा स्पेशल चॅप्टर झालाय, सगळ्या राज्यामधलं बघितलं आपण, त्याची मी तुम्हाला मागे एक लिंक पण दिली बघायला. नागालँड राज्यामध्ये कोणती जलसंचय प्रणाली, टाक्या, कुंड, झांपोयीस आणि झाबो, बघितले आपण एकदा. जम ऑप्शन नंबर याचं उत्तर आहे डी, जाबो. जाबो ही सिस्टीम जी आहे ते नागालँड मध्ये वापरलं ते पाणी सर सगळं माझे जाबो तिथे थ्री सिस्टीम. परसेंट दाखवते फ्रेश वॉटर ठीक आहे. हाऊ मच ध्रुव जगताप जे सांगितले ते करून घ्या अगोदर. फ्रेश वॉटर आणि प्यायचं पाणी यामध्ये फरक आला. हाऊ मच अप्रॉक्सिमेट टाइम डज द अर्थ टेक टू कम्प्लीट अंडर 1 रिव्होल्यूशन अराउंड द सन? तो सन भोवती फिरायला, नाही का, सूर्याभोवती एक फेरी पूर्ण होण्यासाठी अंदाजे किती वेळ लागतो? थ्री 365 दिवस. ठीक आहे. देन फाइव पंचतंत्र हा प्राणी दंतकथांचा संग्रह कुणी लिहिला आहे? पंचतंत्र इज रिटन बाय विच पर्सन? डन खूप वेळा झालाय बाय प्रश्न, काय त्यांचं डन नाव? नो
माइक बंद करा त्याच्याकडे बसून थोडं पाहिजे अगोदर जगतात माइक बंद करायचा काय जरा पंडित विष्णू शर्मा पंडित विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र नावाचं पुस्तक लिहिलं नाही का प्राण्यांच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत देन हु इज द ऑथर ऑफ द डिस्कवरी ऑफ इंडिया डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकाचे लेखक कोण होते सांगितलं तुम्हाला मी जेलमध्ये असताना पुस्तक लिहिलं होतं त्यांनी कुणी जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले डिस्कवरी ऑफ इंडिया नेक्स्ट द नेमसेक इज द फर्स्ट नॉवेल ऑफ विच ऑथर नेमसेक हे प्रश्न आरएमएस मध्ये पण आलेला याच्यामध्ये नेमसेक नावाचं जे नॉवेल आहे ते कोणी लिहिलं होतं 2003 मध्ये आणि हा प्रश्न आरएमएस मध्ये पण आला होता आणि ह्याच्याबद्दल आपण चर्चा पण केली होती आहे का इथे स्वरूप लगड तो आहे का दुसरं कोणी तर नील राऊल दिसला नाही मला आज रात्रीच्या यायला आहे का नील राऊल शर्ट बॉक्स मध्ये टाईप करा नील राऊल नाही बघा झुंपा लेहरी काय बघायचं झुंपा लेहरी विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ द प्लॅनेट रोटेट फ्रॉम द ईस्ट टू वेस्ट ईस्ट टू वेस्ट कोण रोटेट करतं ईस्ट ईस्ट पासून वेस्ट पर्यंत कोण रोटेट करतं ईस्ट टू वेस्ट असं रोटेट कोण करतं दोघ जणच आहेत ते कोण आहेत बघा युरेनस आणि वेनस हे दोनच असे वेगळे आहेत की जे ईस्ट टू वेस्ट करतात रोटेट बाकीचे वेस्ट टू ईस्ट करतात द हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम मधला सगळ्यात हॉटेस्ट विनस प्लॅनेट कोणता आहे विनस त्याच्याबद्दल आपण बोललो तर शुक्र ग्रह हा सगळ्यात हॉटेस्ट प्लॅनेट आहे तो जरी जवळ नाहीये कारण बुध ग्रह म्हणजे नाही का माईक बंद करायचा कारण त्याच्याबद्दल झाली चर्चा सगळ्या आता का वगैरे हे का नाही कशामुळे कोण सांगते रिझन याच्यामध्ये का ते सगळ्यात हॉटेस्ट ऍबसेंट होता का त्यावेळेस किती वेळा झालेली चर्चा काय आहे ना 2 नंबरला आहे हाँ तुम्ही ग्रीन ग्रीन हाउस इफेक्ट हा मग सगळं आठवतं देन विच ऑफ द फॉलोइंग फिनॉमिनन इज असोसिएटेड विथ रोटेशन ऑफ द अर्थ खालीलपैकी कोणती घटना पृथ्वीच्या फिरण्याशी संबंधित आहे तर याच्यामुळे म्हणजे म्हणजे पृथ्वीच्या फिरण्यामुळे काय घडतं नक्की फॉर्मेशन ऑफ इक्लिप्स फॉर्मेशन ऑफ डेज अँड नाईट फॉर्मेशन ऑफ सीझन फॉर्मेशन ऑफ इक्विनॉक्स फॉर्मेशन ऑफ डेज एंड फॉर्मेशन ऑफ डेज एंड रोटेशन म्हणजे बघा रोटेशन म्हणजे पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्यावेळेस बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते सीझन तयार होतात सीझन पृथ्वी सूर्याभोवती फिरायला लागले की सीझन पडले 3-3 महिन्याचे जर यस पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्यावेळेस दिवस रात्र तयार होणार ना त्यावेळेस डेज अँड नाईट दिवस अँड रात्र तयार होते ज्यावेळेस पृथ्वी भोवती फिरते द ताजमहल ऑफ द सेवन वॉटर ऑफ द वर्ल्ड वॉज बिल्ट बाय विच ऑफ द फॉलोइंग मुगल ताजमहल हा कुणी बांधलेला आहे टाईप करायला नेक्स्ट वेर इज द नालंदा युनिव्हर्सिटी सिच्युएटेड नालंदा युनिव्हर्सिटी कुठे आहे नालंदा तुम्ही म्हणताल सर नालंदा युनिव्हर्सिटी नालंदाच असेल तर नालंदा हे त्यावेळेचं नाव आहे पण सध्या त्याचं नाव वेगळं आहे ना नालंदा जुनं नाव आहे तर सध्या बिहारची राजधानी पाटणामध्ये किंवा पटना म्हणतो आपण त्याला पटणामध्ये ही नालंदाचे तुम्हाला अवशेष बघायला मिळतील इन विच सिटी इंडिया गेट इन्स्टिट्यूटेड तो इंडिया गेट कोणत्या शहरामध्ये आहे न्यू दिल्ली नवी दिल्ली न्यू दिल्ली न्यू दिल्ली नंबर 1 माइक बंद करा इंडिया गेट कुठे मुंबईमध्ये ना नवी दिल्ली नाही सर दिल्ली अरे दिल्लीमध्ये कुठे दिल्लीमध्ये मुंबईमध्ये काय आहे गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया ऑफ इंडिया मुंबईमध्ये अच्छा तो बघायचं म्हणजे बृहदेश्वर टेम्पल तंजावर वॉज बिल्ड बाय विच एम्परर ऑफ चोला डायनेस्टी तर तंजावरचं जे बृहद्वरास मंदिर आहे ते चोला वंशाचे कोणत्या राजाने बांधलं होतं राजेंद्र बघा इथं लक्ष द्या राजेंद्र एक विजय विजयालय आदित्य एक आणि राजा राजा एक राजा राजा तंजावर हे फेमस आहे तंजावरला शिवाजी महाराजांचं राज्य होत काय राजा राजा एक हा जो होता फर्स्ट राजा राजा एक राजा गाणं नाही म्हणायचं तिथं इकडे लक्ष द्या ना हे माइक बंद करा फ्रॉम विच कंट्री स्टुडंट केम टू स्टडी ऍट द नालंदा युनिव्हर्सिटी कोणत्या देशामधून विद्यार्थी नालंदा विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी आले होते
चाइना। अरे ऑल हे सर्व म्हणूया आपण की म्हणजे सगळ्यामधून यायचे तिकडच्या ऑफ साईडला, यू चायना, कोरिया, तिबेट, तिकडनं यायचे. तरी पण एकदा आपण क्लिअर करू याचं, नाही काय आन्सर काय आहे. बघा यस यस, ऑल ऑफ दिस इज राईट हिअर. माइक बंद करायचा आहे का? बंद करायचं वरनं. फाइंड आउट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच्ड. त्यामध्ये बघा, करेक्टली करेक्ट जोडी कुठली नाही. विठ्ठल टेम्पल, लॉर्ड विष्णू, विरूपक्ष टेम्पल, पंपा, हजारा रामा टेम्पल, लॉर्ड शिवा, आणि बदगई बदावी लिंगम, लॉर्ड शिवा. तर बघा याच्या नावात तुम्ही एकदा चेक करा, तुम्हाला यातलं काहीच माहित नाही. समजा तुम्ही नावात बघा याच्या, हजार रामा काय आलंय बघा, हजार रामा हा रामाचं टेम्पल आहे, पण इथे लॉर्ड शिवा दिले, त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे. कारण हे मंदिर जे आहे ते रामाचं मंदिर आहे, पण त्यांनी भगवान शिवाचं दिले पुढे. दॅट वॉज द इनकरेक्ट जोडी. कुतुबदिन ऐबक स्टार्टेड द कन्स्ट्रक्शन ऑफ कुतुब मिनार, बिलॉन्ग टू विच डायनेस्टी. कुतुबदिन ऐबक हा कोणत्या डायनेस्टी मधला होता? गुलामगिरी, गुलाम डायनेस्टी, स्लेव गुलाम डायनेस्टी मधला होता तो कुतुब बुद्धीन ऐबक. त्यांनी सुरुवात केली ती, सांगितलं तुम्हाला मी. खजुराहो ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स इन मध्य प्रदेश वर कन्स्ट्रक्टेड बाय द रूलर, कुणी हे केलं? खजुराहो नावाचं जे मंदिर आहे ते स्मारक ते कुणी बांधलं होतं मध्य प्रदेशमध्ये? कुणी केलं? चांडेलाज. ऑप्शन नंबर ए काय नाव होतं? चांडेला. तो चांडेला यांनी हे मंदिर बांधलं होतं खजुराहोचं. नेक्स्ट, द विच अमंग द फॉलोइंग कंट्री लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ नॅचरल गॅस. नॅचरल गॅस जगामध्ये सगळ्यात जास्त कोण झाले? चर्चा मी सांगितलं तुम्हाला, नॅचरल गॅस जगातले कोण पॉवरफुल आहे, कोण जास्त त्याच्याकडे इराण, नॅचरल गॅस आहे? इराण, नो. कोण आहे तो? इराण कुठला चाहिए देश आहे तो? तो बघा, रशिया. रशिया हा सगळ्यात त्याच्याकडे पेट्रोल किंवा नॅचरल गॅस हे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आहे रशियाकडं, त्याच्यामुळे रशिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ नॅचरल गॅस. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द मॉडरेटरी न्यूक्लियर रिएक्टर. खालील पैकी कोणता रेडियम, अणुभट्टी नियंत्रक म्हणून वापरला जातो? रेडियम रशियामध्ये ग्राफाइट. ग्राफाइटचा वापर होतो म्हणजे अणुभट्टी जी असतात, ग्राफाइट, न्यूक्लियर पॉवर ती कंट्रोल करण्यासाठी ग्राफाइटचा वापर होतो. आणि न्यूक्लियर पॉवर अनकंट्रोल होईल ना, त्याला कंट्रोल करण्यासाठी ग्राफाइटचा वापर होत असतो. देन वर्ड पेट्रोलियम डिराइव्ड फ्रॉम द टू वर्ड्स पेट्रा आणि ओलम, विच मीन्स पेट्रा आणि ओलम याचा अर्थ काय? मी सांगितलं तुम्हाला पेट्रा रॉक एंड ऑइल, रॉक एंड ऑइल, रॉक एंड याचा ऑइल, अर्थ होतं रॉक एंड, पेट्रा म्हणजे रॉक आणि ऑइल म्हणजे ऑइल, ओलम म्हणजे ऑइल. विच ऑफ द फॉलोइंग फ्युएल वॉज ऑल यूज ऑफ फॉर मेकिंग दिस, फ्यूड? ऑल ऑफ फूड दिस, साठी कुठलं वापरला त्यामध्ये? ऑल ऑफ दिस, ऑल ऑफ दिस, ऑल ऑफ दिस, ऑल ऑफ दिस, अमंग द ऑल ऑफ फॉलोइंग विच इज नॉट द सोर्स ऑफ नॉन कॉन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. खालील पैकी ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत कोणता नाहीये? अपारंपरिक विच इज द नॉन कॉन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. डिझेल, नॉन कॉन्व्हेन्शनल म्हणजे काय? की जे रेग्युलर वापरतो ना त्यापैकी काहीतरी वेगळं आहे, की आतापर्यंत जास्त वापरलेलं नाही, असं अपारंपरिक. टायडल एनर्जी, टायडल एनर्जी, कसं घ्या? डिझेल तर खूप दिवस झाले वापरतात लोक, ते तर पारंपरिकच आहे. जिओथर्मल, जिओथर्मल एनर्जी, नो सर, टायबल एनर्जी, एकच मिनिट, एकच मिनिट, काय म्हणले बघा? विच इज खाली मी करू, अपारंपरिक स्रोत कोणता नाही म्हटले? अपारंपरिक स्रोत नाहीये म्हणजे तो काय असला पाहिजे? डिझेल आहे ना मग, पारंपरिक विचारले, बरोबर आहे, अपारंपरिक बरोबर आहे. काय आहे बघा याच्यामध्ये? अपारंपरिक स्रोत नाही असं म्हटले, नीट लक्ष घ्या प्रश्न. तर काय म्हटलं याचा अर्थ? डिझेल. नेक्स्ट, नॅचरल गॅस स्टोर्ड अंडर द हाय प्रेशर. जर नॅचरल गॅसला हाय प्रेशर मध्ये स्टोअर केलं काय म्हणणार आपण त्याला? काय म्हणलं त्याला? कंप्रेस नॅचरल गॅस. कंप्रेस नॅचरल गॅस म्हणलं त्याला, सीएनजी. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज द ट्रू अबाउट द फॉसिल फ्युएल. फॉसिल म्हणजे जीवाश्म इंधनाच्या बाबतीत कुठलं करेक्ट आहे? ते 10 वर्षाच्या कालावधीत तयार होतात, ते अक्षय संसाधने आहेत, ते पृथ्वीच्या कवचाच्या वरच्या थरामध्ये आढळतात, ते बरोबर, एकेकाळच्या अवशेष आहेत सजीवांचे. बरोबर आहे, सीएनईडी, कुठलं बरोबर आहे यातलं? सीएनईडी, नाही एकच सांगायचं, कुठलं तरी एकच बरोबर आहे. बघा, ते एकेकाळचे अवशेष आहेत सजीवांचे, हे बरोबर आहे, पण ते वरच्या कवचामध्ये नाही थांबत, ते आतल्या कवचात असतात, आतल्या, ते एकदम वरती नसतात, ते समजलं का? ते टॉप लेअरला नसतात, ते आतमध्ये असतात. त्याच्यामुळे इथलं खरं काय,
द रिमेन्स, दे आर द रिमेन्स ऑफ वन्स लिविंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट, द क्वालिटी ऑफ द कोल मेजर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग करेक्टरिस्टिक, म्हणजे एखाद्या कोळशाची क्वालिटी कशावरून कळते. अमाऊंट ऑफ ऑक्सिजन, हाउ हार्ड इज द कोल, कोळशामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे, कोळसा किती कठीण आहे, कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण किती आहे, कोळसा किती काळा आहे, कशावरून कळतं की हा कोळसा सगळ्यात भारी आहे, कशावरून कळणार क्वालिटीचा कोळसा आहे. सी गुणवत्ता कशावरून कळते, अशा की कोळसा कोल हा कार्बन पासून बनलेला असतो, ज्याच्यामध्ये कार्बन जास्त असतो तो क्वालिटीचा कोळसा असतो. म्हणजे अमाऊंट ऑफ कार्बन किती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावरून बघतात. नाही तुम्ही म्हणता सर कोळसाले काळा दिसतोय म्हणजे हा भारीतला आहे, असं काही नाही. सगळे कोळसे काळे असतात पण त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण पाहिजे. कार्बन हा फ्युएल असतो, फ्युएल म्हणजे इंधन असतो. नेक्स्ट, द हायेस्ट पीक ऑफ द साऊदर्न इंडिया, साऊदर्न इंडिया मधले जो साऊथ इंडिया आहे ना, केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू, तिथलं सगळ्यात हायेस्ट पीक कुठलंय, काय बघा ते अन्नामुडी. अन्नामुडी इज द हायेस्ट पीक आहे त्या ठिकाणचं. देन व्हॉट इज द मेन ऑक्युपेशन ऑफ पीपल लिव्हिंग इन द माउंटेन्स, पर्वतामध्ये राहणाऱ्या लोकांचा मेन व्यवसाय कोणता असतो याच्यामधला. शेती, शेती, व्यापार, उद्योग, शेती, वाहतूक, काय असतो. अरे फार्मिंग असताना त्यांच्याकडे कुठली वाहतूक आणि बीतूक, डोंगरामधून कुठनं ते करणार, समजलं, तेवढे शेतीच करणार ते तेवढे. नेक्स्ट, हु मेड द फर्स्ट क्लाइम टू माउंट एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्ट वर सगळ्यात पहिल्यांदा कोण गेलं होतं. तेनझिंग नॉर्वे आणि एडमंड हिलरी गेले होते ना. टू क्लाइम द माउंटेन वी हॅव टू, जर आपण समजा पर्वतावर चाललो असेल तर आपल्याला कसं चालावं लागतं. बेंड बॅकवर्ड, बेंड फॉरवर्ड, वॉक साइडवेज. बेंड फॉरवर्ड, बेंड फॉरवर्ड, बेंड, बेंड फॉरवर्ड. जायच आपण पर्वतावर चालणार त्याच बघा, आपल्याला चालताना असं पुढे झुकावं लागतं ना, बेंड फॉरवर्ड. नेक्स्ट, ऍज वी गो हाय इन द माउंटेन द ऍटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस, डिक्रीजेस. जसं जसं आपण वर जाईल तसं हवेचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे, तिथलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय असणार आहे, डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट, विच इज द हायेस्ट माउंटेन इन द आफ्रिका, माउंट किलिमांजारो, किलिमांजारो. आफ्रिका मधला कुठला हायेस्ट माउंटेन आहे, किलिमांजारो, किलिमांजारो, किलिमांजारो इज द हायेस्ट माउंटेन इन आफ्रिका. विच अमंग द फॉलोइंग इज द यंगेस्ट फोल्ड माउंटेन ऑफ द रेंज इन द वर्ल्ड, म्हणजे जगातला सगळ्यात तरुण फोल्ड पर्वत कोणता आहे. हिमालय, हिमालय, कुठला हिमालय हा जगातला सगळ्यात तरुण पर्वत आहे, मी सांगितलं तुम्हाला याच्या अगोदर पण. आणि सगळ्यात जुना पर्वत पण सांगितला तो पण इंडियामध्येच आहे. अरवली. हा, विच इज द हायेस्ट इंडियन पीक, इंडियामधला हायेस्ट पीक कुठलं आहे. कांचनजुंगा. के टू, के टू, के टू म्हणजेच कांचनजुंगा, कांचनजुंगा. सर के टू माउंटेन आहे ना पण. हा माउंटेन आहे तो. हो पीक आणि माउंटेन तसं झालं. विच ऑफ द फॉलोइंग फीचर इज फॉर्म ड्यू टू द टेक्टॉनिक फोर्सेस, टेक्टॉनिक फोर्सेस मुळे, शक्तीमुळे काय तयार होतं. हा फार महत्वाचा फोर्स आहे, अंडरस्टँडिंग वर डिपेंड आहे हा प्रश्न, बघूया. 3 मिनिट आले. टेक्टॉनिक फोर्स मुळे काय तयार होतं, पर्वत तयार होतो, नाही का, जसं युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट एकमेकाला धडकल्यामुळे हिमालय तयार झाला आणि त्याची हाईट वाढत चालली अजून. हाऊस बोट ऑन द लेक काश्मीर दॅट आर युज बाय टुरिस्ट, ठीक आहे. काश्मीर मधल्या दल सरोवरमधील हाऊस बोट जे पर्यटक त्यांना काय ओळखतात, त्यांना काय बोलला तो, फ्लोटिंग हाऊस ऑर जलमहाल, काय म्हणतात त्याला, त्याला फ्लोटिंग हाऊस असं म्हणलं होतं. काय म्हणलं होतं, तरंगते घर असं म्हणलं होतं. दॅट इज द फ्लोटिंग हाऊस. हु इन्व्हेंटेड द फर्स्ट मेकॅनिकल कॉम्प्युटर, 1822 मध्ये मेकॅनिकल कॉम्प्युटरचा शोध कोण लावला. चार्ल्स बॅबेज. तुम्हाला लेवळ झाले ना असलं कॉम्प्युटर शाळेमध्ये वगैरे. हु इन्व्हेंटेड द इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकलचा शोध कोण लावला. एडिसन. हुज बर्थडे सेलिब्रेटेड एव्हरी इयर, 14 नोव्हेंबरला बर्थडे कोणाचा असतो. नेहरू, डॅड डॅश वन नोन ऍज द हिरोईन ऑफ 1942 मुव्हमेंट, 1942 मुव्हमेंट ची हिरोईन कोण होती.
तर बघा अरुण असफ अली यांना असं म्हणलं जातं आणि ह्यांना ग्रँड ओल्ड लेडी पण म्हणतात. तुम्हाला सांगा ग्रँड ओल्ड मॅन कोण बोलतात, ग्रँड ओल्ड मॅन. हा तसं ग्रँड ओल्ड लेडी लिहून घ्या, ग्रँड ओल्ड लेडी कोण म्हणलं का, अरुणा असफ अली यांना ग्रँड ओल्ड लेडी म्हणलं तर लिहून घ्या. लिहिलं का ग्रँड ओल्ड लेडी, ओल्ड लेडी अरुणा आसिफ अली. हा लिहिलं का, ठीक आहे नेक्स्ट. सर तुम्ही जे आंसर कधी देणार आहे? जगता एक लक्ष दे. हु आर द लीडर ऑफ द 1857 रिवॉल्ट इन द झांसी. 1857 मध्ये कोण नेता होत? तो बेगम हजरत मौलाना लक्ष्मीबाई. तात्या टोपे लीडर कोण होत? तात्या टोपे लीडर केलत. सॉरी तात्या टोपे नाही सेनापती होते, नाना साहेब असतील ना लीडर. हा तात्या टोपे सेनापती होते. हु आर द लीडर इन म्हटले ना. नाही 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 बघा त्याच्यामध्ये एकदम लीडर मध्ये कोण म्हटले बघा. त्यांनी नावाला त्यांनी पेशवा केलत, पण याच्यामध्ये जे मेन लीडर होते ना ते आन्सर मध्ये दिले बघा. राणी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई हेच मेन लीडर होते बघा. सेनापती होते तात्या टोपे आणि नानासाहेब त्यांनी पेशवा म्हटलं होतं, पण जे मेन लीडरशिप घेतली होती ते राणी लक्ष्मीबाईनीच घेतली होती. ठीक आहे आन्सर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ड्यू टू द इफर्ट्स विडो रिमॅरेज ऍक्ट वॉज पास रेनेट्रा, म्हणजे कोणत्या समाज सुधारकांमुळे विधवा पुनर्विवाह कायदा तयार झाला. विडो रिमॅरेज कोणामुळे तयार झाला? राजा राम मोहन रॉय. नाही ना त्यांच्यामुळे झालं बघा. विडो रिमॅरेज कोणामुळे झालं? ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामुळे झालं. राजा राम मोहन रॉय यांच्यामुळे सती प्रथा बंद झाली. ते वेगळं होतं सती प्रथा, हे विडो रिमॅरेज आहे म्हणजे विधवा पुनर्विवाह. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन वॉज स्टार्टेड बाय द ज्योतिराम फुले. तो ज्योतिराम फुले यांनी कुठली संस्था स्थापन केली होती? सत्यशोधक समाज. हु अमंग द फॉलोइंग नोन एज फादर ऑफ द नेशन. माइक बंद करायचे. कोण आहे ते बंद करू सगळ्यांचे माइक. वाय डू वी सेलिब्रेट द शहीद दिवस? कारण तुमचा आवाज मला येतो, मला त्रास होतो कानाला तुमचा आवाज. जास्त कानाला एकदाच बोलायचं फक्त माइक मध्ये. Why do we celebrate the शहीद दिवस एव्हरी इयर इन इंडिया? शहीद दिवस का साजरा करत इंडियामध्ये? ऑप्शन नंबर ए. आपण वाटत कशासाठी करतात? ऑप्शन नंबर ए. भारतातील क्रांतिकारांच्या बलिदानांचे स्मरण आणि आता साजरा केलं ना आपण शहीद दिवस. आपण बोललो होतो वेन डीड क्विट इंडिया मुवमेंट स्टार्ट कधी झालती? भारत छोडो आंदोलन कधी स्टार्ट झालत? भारत छोडो आंदोलन 1942. हु अमंग द फॉलोइंग वॉज द फाउंडर ऑफ द होम रूल मुवमेंट? तर होम रूल चळवळ कोणी स्थापन केली होती इंडियामध्ये? हु लेड द सॉल्ट सत्याग्रह मुवमेंट विथ गांधी? तो गांधीजींसो बरोबर सॉल्ट सत्याग्रहामध्ये कोण होतो? नायडू. सरोजिनी नायडू. काय होत? सरोजिनी नायडू. त्यांना आपण काय बोलतो, हे बोलतो नाइटिंगेल ऑफ इंडिया. हु वॉज द फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट ऑफ द इंडिया? फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट प्रतिभा पाटील. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील. हु वॉज द फर्स्ट इंडियन वुमेन टू क्रॉस द गोबी डिझर्ट? तर बघा गोबी वाळवंट पार करणारी पहिली भारतीय महिला कोणते? गोबी वाळवंट तिकडे चायनामध्ये असेल ना. वाळवंट पार करणारी पहिली महिला. बघा सुचिता कडेठणकर महिलेचं नाव काय? सुचिता कडेठणकर हिने पहिल्यांदा पहिली महिला तिने गोबी डिझर्ट पार केलता. डिझर्ट. नेम द फर्स्ट इंडियन वुमेन टू क्लाइम द माउंट एव्हरेस्ट. हु अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया? द फर्स्ट इंडियन वुमेन टू शटलर टू विन अ गोल्ड मेडल ऍट वर्ल्ड चॅम्पियन. शटलर म्हणजे ते बॅडमिंटन मध्ये वर्ल्ड चॅम्पियन त्यांनी घेतलं. कोण येते? पीवी सिंधू. नेक्स्ट. हु इज द फर्स्ट इंडियन वुमेन टू विन द एशियन गेम गोल्ड मेडल इन 400 मीटर रनिंग? एशियन मध्ये गोल्ड मेडल
त्यानंतर न विच इज द इंडियाज फर्स्ट सुपर कॉम्प्युटर? नाही बघा, आन्सर इज हा परम 800 म्हणण्याकशी आहे, एकच मिनिटं त्याला आपण चेक आउट करूया. मराठीत दिलाय ना. हा ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे याच्यामध्ये, पण परम 8000 का 800 एकदा चेक करा नंतर. 8000 असावा तो. हु आर द फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर टू इंडिपेंडेंट इंडिया? इंडियन म्हणजे पहिल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? खूप वेळ झालाय प्रश्न आपला. सीता कृपलानी वॉज द फर्स्ट इंडियन चीफ मिनिस्टर. विच इज द फर्स्ट बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया? इंडिया मधला सगळ्यात पहिला बायोस्फिअर रिझर्व कोणता आहे? इंडिया मधला सगळ्यात पहिला बायोस्फिअर रिझर्व कोणता आहे? सर ऍटमॉस्फिअर. अरे बायोस्फिअर ऍटमॉस्फिअर नाही, बायोस्फिअर रिझर्व म्हणजे असं काही जंगल असतात त्यांना रिझर्व करतात की तिथं कुठलं म्हणजे प्रोटेक्शन. निलगिरी रिझर्व हा केरळ आंध्र प्रदेश आणि बाउंड्री वरती आहे, तो पहिला निलगिरी रिझर्व. निलगिरी बायोस्फिअर रिझर्व हा इंडिया मधला पहिला बायोस्फिअर रिझर्व आहे. नेक्स्ट द फर्स्ट वुमन टू स्पीकर ऑफ द लोकसभा. फर्स्ट स्पीकर ऑफ प्रतिभा पाटील. यार प्रतिभा पाटील ते प्रेसिडेंट होते यार, सारखं तुम्हाला तीच दिसते नाव. काय पण सांगा लागला तो तुम्ही. पाठीमाग होत्या ना ते मीरा कुमार. कोण होत्या? मीरा कुमार मागच होत्या ना पाठीमाग. मीरा कुमार पहिल्या स्पीकर होत्या लोकसभेच्या, लोकसभा स्पीकर. सध्या कोण आहे लोकसभा स्पीकर? सध्या तर करंट मध्ये लोकसभा स्पीकर कोण आहे? कोण सांगते? हु आर द फर्स्ट इंडियन टू विन द नोबेल प्राइज? झाला आपला प्रश्न. रवींद्रनाथ टागोर. द फर्स्ट वुमन टू द आयपीएस ऑफिसर. किरण बेडी. विच इज द फर्स्ट फीचर फिल्म ऑफ द इंडिया? इंडियाची पहिली फिल्म कुठली होती? हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र. फर्स्ट इंडियन लास्ट म्हणजे फर्स्ट इंडियन आणि लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. चक्रवर्ती राजगोपालचारी. चक्रवर्ती राजगोपाल जे फर्स्ट इंडियन आहे लास्ट गव्हर्नर होते. हु अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? इंडियाचे फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर कोण होते? सुकुमार सेन. इंडियाचे पहिले इलेक्शन कमिशनर होते. हु इज द फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया? आझाद. अब्दुल कलाम आझाद. आझाद. अब्दुल कलाम आझाद. हु आर द फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ बिहार? राबरी देवी. हा कोण वाद्यामध्ये? राबरी देवी जेव्हा होत्या ते होत्या पहिल्या वुमेन मिनिस्टर, चीफ मिनिस्टर होत्या बिहारच्या. हु आर द फर्स्ट इंडियन टू गो इन टू द स्पेस? शर्मा. हु आर द फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया? जवाहरलाल नेहरू. हु आर द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस फाउंडेड इन 1885? इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले प्रेसिडेंट कोण होते? 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली होती, त्या दिवशी आपण काँग्रेस स्थापना दिवस पण साजरा केला होता आपण माहिती क्लासमध्ये. त्यांच्या वरती पहिले सगळ्यात कोण होते अध्यक्ष? ओमेश चंद्र बॅनर्जी. काय नाव त्यांचं? ओमेश चंद्र बॅनर्जी. द मेंबर ऑफ राज्यसभा रिलेटेड बाय द. राज्यसभेचे मेंबर कोण कोण इलेक्ट करतं म्हणजे कोण निवडतं राज्यसभेचे सदस्य? पब्लिक नाही असं घ्या. लोकसभेचे जे मेंबर असतात ना लोकसभे, त्याचे लोक त्यांना पब्लिक निवडते. राज्यसभेच्या लोकांना पब्लिक डायरेक्ट निवडत नाही. त्यांना बाकीचे मेंबर निवडतात पण कुठले? मग ते ए आणि डी सेम सेमच आले का? ऑप्शन ए आणि डी सेमच आले का? ऑप्शन रजिस्ट्रार असेंब्ली लेजिस्लेटिव्ह कौन्सिल असं दिले त्यांनी. तो बघा याचं काय उत्तर आहे?
हे आहे विधानसभेची निवड आलेले सदस्य जे आहेत ते निवडतात विधानसभा बघा इथे विधानसभा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा म्हणजे जे आमदार असतात ते निवडतात त्यांना सर सभा बघूनच कळतं. हु डिसाइड इफ अ बिल इज मनी बिल ऑर नॉट. एखादं संसद मध्ये बिल आहेत ना कसले मग ते मनी बिल आहे का नाही हे कोण ठरवतं? राज्यसभेचे अध्यक्ष अर्थमंत्री लोकसभा अध्यक्ष संसदीय कामकाज मंत्री. मला क्वेश्चन नाही समजला. बघा संसद मध्ये बिल बिल म्हणजे ते बिल असतं ना ते पैसे संबंधित आहे का नाही हे कोण ठरवणार? कि समजा एखादं म्हणजे नाही का संसद काय काम करते चला आता हे काहीतरी प्रोजेक्ट करायचं आहे कुठे तरी राज्याला आपल्याला काहीतरी ब्रिज बांधायचा आहे मग त्यासाठी ते जे प्रोजेक्ट असतो त्याला ते मनी बिल आहे का त्याच्यामध्ये पैशाचा संबंधित आहे का दुसऱ्या कशा संबंधित आहे ठरवायचं काम कोण करतं? स्पीकर ऑफ लोकसभा. कोण लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ना ते ठरवतात की हे मनी बिल आहे का नाही. नेक्स्ट द फंडामेंटल राईट्स हे आपण कुठल्या देशाकडून घेतले? रशिया. नो फंडामेंटल राईट्स आपण कोणाकडनं घेतले? फंडामेंटल राईट्स आपण युएसए कडनं घेतलं आणि फंडामेंटल ड्युटीज माईक बंद करा फंडामेंटल ड्युटीज आपण रशियाकडनं घेतल्यात. फंडामेंटल राईट्स आपण कोणाकडनं घेतल्यात? अमेरिकेकडनं घेतलेत युएसए. आणि फंडामेंटल ड्युटीज आपण रशियाकडनं घेतल्यात आणि युके युके कडनं आपण पार्लमेंट घेतली. इन द पार्लमेंट ऑफ इंडिया अप्पर हाऊसला काय बोलतात इंडियाच्या पार्लमेंट मध्ये अप्पर हाऊसला? राज्यसभा. लोकसभा हे लोअर हाऊस असतं पण ते मेन असतं. हाऊ मेनी स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज आर देअर इन इंडिया आफ्टर आर्टिकल 370? ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट द लोकसभा कॅन हॅव मॅक्झिमम. लोकसभेमध्ये मॅक्झिमम किती मेंबर असतात मॅक्झिमम विचारले मॅक्झिमम. हा जो प्रश्न आहे इथं आता 550 होणार आहे ऍक्च्युली हा आलं तर पण 552 ठीक आहे. आता दोन ते बंदच करून टाकले दोन अँग्लो इंडियनचे. म्हणजे हु डिलिव्हर्स द ओथ ऑफ द पोस्ट अँड सिक्रेसी ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे राष्ट्रपतींना पद आणि शपथ कोण देतो राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? जस्टिस अँड सुप्रीम कोर्ट. जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट सर. सीएनआर काल तर उत्तर चीफ जस्टिस राईट सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्ट त्यांना शपथ देत. नॉन रेसिडेंट इंडियन डे अनिवासी भारतीय दिन त्या दिवशी साजरा केला होता आपण म्हणजे बोललो होतो कधी झालता बरं कधी झालता. अनिवासी म्हणजे जे भारतामध्ये न राहणारे भारतीय असतात त्यांच्यासाठी दिवस असतो हा कधी असतो बघा. 9 जानेवारीला साजरा होतो म्हणजे जानेवारी महिन्यात आपण याच्याबद्दल बोललो पण असेल. व्हाईस प्रेसिडेंट सर्व चेअरमॅन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट कोणाचे चेअरमॅन असतात आपल्या इंडियामध्ये राज्यसभेचे समजले का? राज्यसभेचे चेअरमॅन कोण असतं? व्हाईस प्रेसिडेंट असतं आपल्या इंडियाचे. हाऊ मेनी फंडामेंटल राईट आर देअर इन अवर कॉन्स्टिट्यूशन? किती मूलभूत हक्क आहेत आपल्याकडं? द पश्चिम द ड्वेलिंग प्लेस ऑफ द विच ऑफ द ट्राईब इज द दालुंदर रेंज ऑफ द वेस्टर्न हिमालय. तर दालुंदर रेंज ऑफ वेस्टर्न हिमालयामध्ये कोणती ट्राईब राहते? गड्डी बोडो लिंबू कुठली ट्राईब राहते? गड्डी इज द आन्सर हियर. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर ड्रेन्स इन टू द बे ऑफ बेंगाल. बे ऑफ बेंगाल मध्ये जाणारी नदी कुठली असली? कृष्णा तापी नर्मदा सतलज. कृष्णा तापी. कृष्णा नदी तिकडे जाते बघा कृष्णा रिव्हर तिकडे. बाकी सगळ्या सतलज तिकडे पाकिस्तान मध्ये जाते. नर्मदा आणि तापी तिकडे मुंबईच्या साईडला नाही का आरबीएनसी मध्ये जाते. आरबीएनसी सर. हा विच ऑफ द फॉलोइंग दिस टू रिव्हर्स टुगेदर फॉर्म द रिव्हर गंगा इन देवप्रयाग. देवप्रयाग मध्ये कोणत्या दोन नद्यांचा संगम झालेला आहे? झालेला आहे आपला हा प्रश्न. यमुना चांबल आणि यमुना. यमुना आणि चांबल. आन्सर इज अलकनंदा अँड भगीरथी. अलकनंदा आणि भगीरथी म्हणजे देवप्रयाग संगम झाला देवप्रयाग बोलतात. महत्वाचा प्रश्न आहे. विच इज द लॉंगेस्ट ट्रिब्युटरी ब्रह्मपुत्रा रिव्हर. म्हणजे ब्रह्मपुत्र रिव्हरची उपनदी कोणती सगळ्यात मोठी नदी आहे? उपनदी मानस सबनरेशी तिस्ता आर रेडा.
अल्लाह आंसर इज सुबनसिरी. सुबनसिरी ही ब्रह्मपुत्र रिव्हरची सगळ्यात मोठी उपनदी आहे, म्हणजे त्याला ट्रिब्युटरी बोलतात. मदुराई इज द होली सिटी इन साऊथ इंडिया लोकेटेड ऑन द बँक्स ऑफ विच रिव्हर. मदुराई कोणत्या कोणत्या नदीच्या किनारी आहे? मदुराई शहर, मदुराई सिटी. बघा वैगई, वैगई नदीच्या किनाऱ्यावरती मदुराई शहर आहे जे तामिळनाडू मधलं आहे. वैगई नदीच्या किनारी. विच ओशन सेपरेट द नॉर्थ अमेरिका आणि वेस्टर्न युरोप, याच्यामध्ये कुठला समुद्र आहे? युरोप आणि नॉर्थ अमेरिकामध्ये कुठला आहे? अटलांटिक आहे, पण कुठला? नॉर्थ का साऊथ अटलांटिक? बघा ती मधली जी पट्टी आहे का अटलांटिक ओशन आहे, जो वरती असू तो नॉर्थ आणि खाली असू तो साऊथ. मग कुठला आलं त्यांच्यामध्ये? युरोप आणि ह्याच्यामध्ये युरोप वरच्या साईडला आहे. नॉर्थ अटलांटिक ओशन. हा उत्तर अटलांटिक महासागर हा नॉर्थ अमेरिका आणि वेस्टर्न युरोप यांच्यामध्ये. द सिटी ऑफ उज्जैन कोणाच्या किनारे आहे? उज्जैन सिटी. मध्य प्रदेश हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे? बघा हे असला प्रश्न 100% पडणार आहे. नदीच्या किनारे कोण, कुठल्या नदीच्या किनारे आहेत? गेल्या वर्षी पण आलते अयोध्या, अयोध्या बद्दल चालतं. अयोध्या शहर कोणत्या नदीच्या किनारे हा प्रश्न पडला होता. बघा आन्सर इज शिप्रा. शिप्रा नदीच्या किनारे कोण आहे? उज्जैन शहर आहे शिप्रा नदीच्या किनाऱ्यावरती. शिप्रा द फॉरेस्ट दॅट रिसीव्ह द 70 सेंटीमीटर रेनफॉल इन इंडिया. एखाद्या फॉरेस्ट एवढा जर कमी पाऊस पडला याच्यापेक्षा कमी, तर ते फॉरेस्ट कुठल्या प्रकारचे आहेत? ट्रॉपिकल डिसिड्युअस, ट्रॉपिकल एव्हरग्रीन, ट्रॉपिकल थॉर्न. ट्रॉपिकल. खूप कमी पाऊस झाला 70 सेंटीमीटर म्हणजे, मग तिकडे कसले असले? काटेरी झाड असतील नाही का, असं वाळवंटावरले काटे काटेवाले झाड, त्याला काय बोलतात मग? ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट. उष्णबंधीय काटेरी जंगले तिथं असतात. 70 पेक्षा कमी, फार कमी पाऊस झाला तिथं काटेरी येऊन येतात ना का, काटेवाले. विच इज द थर्ड मोस्ट पॉप्युलस कॉन्टिनेंट आफ्टर एशिया आणि आफ्रिका. एशिया आणि आफ्रिका नंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा खंड कोणता आहे? एशिया, आफ्रिका, याच्यानंतर कोण आहे मग? युरोप. कोण आहे? युरोप. मग युरोप मध्ये लोकसंख्या जास्त, एशिया आफ्रिका नंतर कोण आहे? युरोप मध्ये लोकसंख्या जास्त आहे. विच ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूड पासेस थ्रू द आफ्रिकन कॉन्टिनेंट. आफ्रिकन कॉन्टिनेंट मध्ये काय जातं? ट्रॉपिक ऑफ आफ्रिकन, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, काय जातं त्याच्यामध्ये? येस आन्सर इज ऑल ऑफ दिस, म्हणजे हा एकमेव कॉन्टिनेंट, त्याच्यामध्ये सगळं जातं त्याच्यामधून. नेम द सेकंड लार्जेस्ट कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. द वर्ल्ड लार्जेस्ट कंट्री रशिया लाईज इन विच ऑफ द फॉलोइंग कॉन्टिनेंट. रशिया कुठल्या कॉन्टिनेंट मध्ये? एशिया. बरोबर आहे. निघा निघा पडली पण सर काय करायचं हे पण विचार. युरोप. हा कारण रशियाची कॅपिटल ही युरोप मध्ये आहे, त्याच्यामुळे त्याला युरोप मधलं पण पकडलं आता. पण मेन त्याचा सगळ्यात मोठा भाग एशियामध्ये येतो. सॉइल इज मेड अप ऑफ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट. सॉइल कशापासून बनलेली आहे? सगळ्यापासून बनली, सेंद्रिय पदार्थ, सजीव, खनिजे, सगळ्यांपासून. द एक्सटेन्सिव्ह फार्मिंग टाइप ऑफ फार्मिंग इन विच. विस्तृत शेती म्हणजे कसला प्रकार आहे? बघा एक्सटेन्सिव्ह फार्मिंग असते ना, याचा नाही बघा त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये ना मोठ्या शेतात लागवड केली जाते. लार्ज फार्म्स आर कल्टिवेटेड, जसं अमेरिकेमध्ये होतं एक्सटेन्सिव्ह फार्मिंग, म्हणजे खूप मोठ्या जागेमध्ये शेती केली जाते. खूप असे म्हणजे 500-600 हजार एकर अशा सलग जमिनी असतात. त्यानंतर बघा लार्जेस्ट डेल्टा ऑफ द वर्ल्ड, जगातला सगळ्यात मोठा लार्जेस्ट डेल्टा. डेल्टा म्हणजे नदीचा जो प्रदेश असतो ना, तिथे नदीचं पाणी पसरलेलं असतं, त्याला डेल्टा बोलतात. कुठला आहे लार्जेस्ट डेल्टा इन द वर्ल्ड? कुठला आहे? अमेझॉन. अमेझॉन बेसिन असेल आय थिंक. अमेझॉनचा किनारा जो आहे ना, अमेझॉन हा सगळ्यात सगळ्यात मोठा आहे. शेवटचे 10-15 प्रश्न राहिलेत, आपण संपणार आहे आता.
सुंदरबन बांगलादेश आणि ह्याच्यामध्ये आहे बघा तो काय बघा हा सगळा जो एरिया आहे तो सुंदरबन लार्जेस्ट डेल्टा पसरलेला एरिया जो आहे तो सुंदरबन आहे ठीक आहे. लार्जेस्ट रिवर म्हणलं तर मग हे होते नाही का म्हणजे ही येते अमेझॉन येते पण लार्जेस्ट डेल्टा म्हटलं का ना डेल्टा की सुंदरबन आपल्या इंडियामधलं बेंगाल टायगर. आयडेंटिफाय द इंडियन न्यूक्लिअर फिजिस्ट हु आर द फाउंडिंग डायरेक्टर ऑफ द कोप्सरा फिजिक्स एट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. म्हणजे कोण आहे की जे ज्यांनी हे फंडामेंटल रिसर्च टाटा रिसर्च सेंटर हे फाउंडिंग डायरेक्टर आहेत. होमी बाबा विक्रम साराभाई आर्यभट्ट रामानुजन हे एक फिजिसिस्ट होते. नो विक्रम साराभाई तुम्हाला माहिती आहे विक्रम साराभाई हे स्पेस साठी होते रॉकेट वगैरे चंद्रावर जायचं मूनवर जायचं त्याच्याबद्दल होते. तर होमी भाभा हे होते फंडामेंटल रिसर्च भौतिक शास्त्र त्याच्यामध्ये त्यांनी न्यूक्लिअर साठी पण न्यूक्लिअर पॉवर साठी मदत केली इंडियाला खूप. तर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द रॅम रॅमचा फुल फॉर्म रीड मेमरी रँडम ऍक्सेस मेमरी होते ना. हाँ विच ऑफ द फॉलोइंग कंपनी डज नॉट सेल मोबाईल यातली कुठली कंपनी ते मोबाईल सेल करत नाही. सोनी 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 सोनीचे मोबाईल आहेत ना नाही आहेत सर टीव्ही आहेत ना सर बघा बीएसएनएल चे कार्ड आहे सिम कार्ड आहे पण मोबाईल नाही बीएसएनएल चे. म्हणजे थोडेफार होते आता पण ते ऍक्च्युअली विकत नाही पण ते मोबाईल बाकी सगळ्यांचे मोबाईल आहेत. एनी साऊंड लाऊडर दॅन 90 डेसिबल 90 डेसिबल पेक्षा साऊंड जर जास्त असेल तर काय होईल त्या माणसाला लॉस ऑफ हिअरिंग लॉस ऑफ हिअरिंग होऊन जाईल त्याला श्रवण शक्ती कमी होईल त्याची. जर समजा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रायमरी ग्रीन हाऊस गॅस फाउंड इन द अर्थ ऍटमॉस्फिअर तर ह्यातला कुठला ग्रीन हाऊस गॅस नाहीये. वॉटर वेपर नायट्रोजन ऑक्साइड तो बघा मिथेन तर आहे कार्बन डायऑक्साइड पण आहे त्याच्यामध्ये बघा. आणि पाण्याची वाफ सुद्धा ग्रीन हाऊस गॅस म्हणून काम करते कारण पाण्याच्या वाफेमध्ये उष्णता असते त्याच्यामुळं. पण नायट्रोस ऑक्साइड हे ग्रीन हाऊस गॅस नाहीये. ऑप्शन नंबर सी इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस. देन द केमिकल विथ द इनडेलेबल लिंक बघा इलेक्शनला जर गेलं ना मतदान करायला की ते एक इंक लावतात आपल्या बॉटलला ती इंक लवकर जात नाही त्याच्यावरनं कळतं की हे मतदान केलं का नाही. असं मी पण लावली होती त्या दिवशी नाही का गेल्या वर्षी होतं मतदान मग त्याच्यामध्ये कुठली इंक वापरली असते तुझं नाव काय त्या इंकचं. ती इंक लावतात मम्मा मतदान सिल्वर केलं काय त्याचं असतं बघा सिल्वर नायट्रेट त्याचं नाव काय सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट दोन नाव आहे सिल्वर हायड्रेट सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट व्हॉट इज द परसेंटेज ऑफ नायट्रोजन इन द ऍटमॉस्फिअर ऑन द अर्थ किती परसेंटेज नायट्रोजन आहे. 70 78.03 और 78.08 अक्युरेसी मध्ये बघितलं काय येतं बघा 78.08 एवढा सध्या काय आहे बघा नायट्रोजन आहे पृथ्वीच्या वातावरणात. व्हॉट इज अ ड्राय आईस ड्राय आईस कशाला म्हणलं होतं झालं मी तुम्हाला. ड्राय आईस म्हणजे काय कार्बन डायऑक्साइडचा बर्फ बनवायचा सॉलिड कार्बन डायऑक्साइडला म्हणलं होतं. काय म्हणलं होतं घन कार्बन डायऑक्साइडला ड्राय आईस असं म्हणलं होतं. विच ऑफ द फॉलोइंग ट्रेन रन्स बिटवीन द न्यू दिल्ली अँड वाघा बॉर्डर. वाघा याच्या दरम्यान कुठली ट्रेन जाते म्हणजे दिल्ली ते वाघा या दरम्यान कोणती ट्रेन पळते. मैत्री एक्सप्रेस थार एक्सप्रेस इंडिया पाकिस्तान मध्ये आहे कुठली बघा समझौता दोघांमध्ये समझौता झाला ना त्यामुळे समझौता एक्सप्रेस नाव दिलं समझौता एक्सप्रेस इंडिया पाकिस्तान मधून जाते इकडे तिकडे. हु आर द रिस्पॉन्सिबल फॉर जालियनवाला बाग मॅसाकर. जालियनवाला हत्याकांड कुणामुळे झालतं कुठल्या इंग्रज अधिकाऱ्यामुळे झालतं. जनरल डायर ऐका सगळे गेले झोपली. जनरल डायर मुळे झालतं. नाही विच मेटल इज द लाइटेस्ट एलिमेंट जगातला सगळ्यात हलका धातू कोणता आहे. लीड
लीड सगळ्यात जड धातू आहे जगातला, सगळ्यात जड धातू आहे हा लिथियम. बघा लिथियम हा सगळ्यात हलका धातू आला याच्यामध्ये. समजलं ना? सगळ्यात जगातला सगळ्यात जड धातू कोणता आला? लीड आला, हेवी एलिमेंट. आणि लिथियम हा सगळ्यात हलका आला. सर मानस नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? आसाम. कुठल्या याच्यामध्ये? आसाम मध्ये आहे. बघा मानस नॅशनल पार्क हे आसाम मध्ये आहे. नेक्स्ट मिल्क ज्यावेळेस आंबट होतं तर हा बदल कोणत्या प्रकारचा आहे? दूध आंबट झालं तर हा बदल कसला आहे? फिजिकल आहे, रासायनिक आहे, उलटा करता येण्यासारखा आहे म्हणजे रिव्हर्स करता येण्यासारखा, आणि मानसिक बदल आहे कसला आहे तो? बघा मिल्क आंबट झालं का नाही ते परत महागारी त्याचं खर्च चांगलं होत नाही. एखादी वस्तू जर समजा एखादी वस्तू पुढे गेली चेंज होऊन आणि ती जर महागारी येत नसेल त्याला आपण बोलतो केमिकल चेंज. द चेंज विच इज नॉट रिव्हर्सिबल इट कॉल केमिकल चेंज. समजते का? विच वन ऑफ देम इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, यातला इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर कोण नाहीये? तो बघा यामध्ये कॉपर हा मेटल आहे, सिल्वर मेटल आहे, अल्युमिनियम मेटल आहे, सगळं करतो. मायका हा मेटल नाहीये, मायका इज नॉट मेटल. समजलं का? मायका मेटल नाहीये. मिका मायका. व्हॉट इज द व्हेकल ऑफ द गॉड इंद्रा? गॉड इंद्राचं व्हेकल कोणतं आहे? ऐरावत. 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 हा ऐरावत. ऐरावत आहे. ठीक आहे. नंदी कोणाचं आहे मग व्हेकल? शंकराचं. मग गरुड कोणाचं वेहिकल आहे? गरुड विठ्ठलाचं. आणि घुबड कोणाचं आहे? लक्ष्मी. बट टायगर कोणाचं आहे? टायगर लक्ष्मी देवीचं आहे. बरं. विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग रिलेटेड विथ हायर एज्युकेशन, याच्यामधलं कुठलं हायर एज्युकेशन संबंधित नाहीये? हायर एज्युकेशन. हायर म्हणजे काय असतं? डिग्री. म्हणजे हायर एज्युकेशन म्हणजे 15वी नंतर ते शिक्षणाला हायर एज्युकेशन बोलायचं, म्हणजे 13वी 14वी 15वी त्याच्यापेक्षा आपण पुढचं आलं 17वी 18वी नाही का? 13, 14, 15 झाल्यानंतर 16, 17, 18 अशी जी पुढची वर्ष असतात 16वी 17वी 18वी त्याला हायर एज्युकेशन बोलायचं. कोणाशी संबंधित नाहीये? सीबीएसई. हो सीबीएसई म्हणजे तुमचं आलं 10वी 12वी पर्यंत. लास्ट क्वेश्चन ऑफ टुडे. द हार्डेस्ट मटेरियल ऑन द अर्थ, जगातला हार्डेस्ट मटेरियल कोणता आहे? डायमंड. डायमंड. डायमंड जगातला हार्डेस्ट मटेरियल आहे. ओके. दुसरी टेस्ट सकाळी पाठवून देऊ तुम्हाला जीकेची. ठीक आहे. आणि याची आन्सर की पाठवून दिली, याची आन्सर की पाठवून दिली ग्रुपवर चेक करा. ठीक आहे. ओके. बाय सर्वांना. गुड डे. गुड नाईट. आणि अभ्यास करा. एकच दिवस शिल्लक राहिलाय तुम्हाला. बघा एकच दिवस शिल्लक राहिलाय. उद्याचं तुम्ही काय प्लॅनिंग करा? उद्याचं उद्या काय रिव्हर्स करायचं आपण? उद्या टेस्ट तर आहे 2 वाजता. सारखं मॅथ्स मॅथ्स किती दिवस झालं? आयुष्यभर झालं मॅथ्स चालू. सर इंटेलिजन्स घेऊ द्या. इंटेलिजन्स. सर आपली उद्या टेस्ट किती वाजता असणार आहे? 2 टॉपिक. टेस्ट आपण 2 वाजता घेऊया ना उद्या तुमची? सर 2 टॉपिक घेऊ. तो बघा 2 वाजता टेस्ट घेऊ कारण तुमचा पेपर पण 2 वाजता आहे ना परवा दिवशी. चालतंय. सकाळी घ्या क्लास. नाही नाही सकाळी दुसऱ्या मुलांचा क्लास आहे. 8वीच्या मुलांचा पण आहे ना पेपर. त्यांचा त्यांचा क्लास आहे सकाळी. तुमचा नाही व्हायचा. तुम्हाला संध्याकाळी जेवावं लागेल. तुम्हाला वेळ कसं? तुम्ही सकाळी सकाळ सकाळ पेपर नाही तुमचे. 2:30 वाजता पेपर आहे. ठीक आहे. जेवढे डाऊट अजून पेपर टाका. एक टेस्ट मी पाठवून देईल मराठीवाल्यांना सकाळ सकाळ त्यांनी सोडून घ्या. इंग्लिश मराठीवाल्यांनी 8 टेस्टची आन्सर की पाठवून देईल मी तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळेच आन्सर की असेल मराठीवाल्यांच्या 10 ते 15 पर्यंतच्या. ठीक आहे. ओके. बाय सर्वांना. गुड डे. बाय सर. बाय सर.